की मानसिक आजारात जब आप एखाद्या घरात एखादा मानसिक आजारी व्यक्ती असेल तर त्या घराला भरपूर सोसावं लागतं, आणि ते करत असताना त्या पालकाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची असते. आणि आम्ही आम्हाला आनंद होतोय की तीन तीन वर्षाचा जरी कार्यकाल असला तरी आता हे परपिच्युअल होईल, कारण यासाठी आमच्या केले कुटुंबियाने एक कॉर्पस उभा केला आहे आणि त्याच्यातनं हा दरवर्षी कायमस्वरूपी हा कार्यक्रम होत राहील. आणि ही संकल्पना एक चांगल्या अरे सुरुवात होईल, तर त्या परत आवर्जून बक्षी काकांचे इज ऑल्सो व्हेरी गुड केअर गिव्हर, तर त्यांचे मी त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी छान एक अण्णा काकांची स्तुती करण्यासाठी एक छान उपक्रम आपल्या समाजापुढे ठेवला, त्याबद्दल खरंच ही एक अभिमानाची बाब आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप असंच असेल की आपण एक ज्या कुटुंबाला मानसिक आजारी व्यक्ती त्या कुटुंबाला औषधोपचार किंवा इतर खर्चासाठी भरपूर पैशांची गरज पडत असते, जे सदन असतात त्यांना हे करणं काही खूप मोठी गोष्ट नसते, पण अशी बरीच लोक आहेत की ज्यांना ते अफोर्ड होऊ शकत नाही, तो जो खर्च असतो तो अफोर्ड होऊ शकत नाही, त्याचे उपचार त्यांना महागाचे पडतात. तर ह्यासाठी म्हणून आपण काही शुभार्थींसाठी किंवा मानसिक काय स्किझोफ्रेनिक लोकांसाठी आपण डॉक्टर जगन्नाथ वाणी पुनर्वसन केंद्र पण उभारलं होतं आणि त्या मार्फत उभारलं आहे, आणि त्यामार्फत आपण तळागाळातल्या लोकांना ज्यांना उपचार किंवा रिहॅबिलिटेशन पुनर्वसन केंद्राची फी देणं शक्य होत नाही त्यांना आपण मोफत उपचाराची आपण सुरुवात केली होती. आता ह्याच अनुषंगाने जे पालक आपल्या मानसिक आजारी रुग्णांना व्यक्तींना घरातल्या आपल्या कुटुंबियांना त्यांना तो भार सोसवत नाही किंवा कठीण जातं, त्यांना एक फुल ना फुल म्हणून पाकळी एक संकल्पना आजच्या ह्या कार्यक्रमातून पुढे आलेली आहे. आणि आज आपण तीन व्यक्तींना तीन शुभ पालकांना आपण ती आर्थिक मदत देणार आहोत. याचबरोबर आपण श्री सिदय सर आणि अमृता जोशी यांचं पण चर्चा सत्र आपण आयोजित केलेलं आहे, त्याच्यातनं आपण पर्टिक्युलरली केअर गिव्हर्स किंवा पालक जे असतात त्यांच्या बाबतीत त्यांच्या त्यांच्या अडचणी आणि त्यांना काही मार्गदर्शन अशा अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम सादर होईल. तर मी पुन्हा एकदा साच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचे आपले वक्ते खास करून मराठीचे आहेत, आम्ही मागली 2 वर्ष इंग्लिश मधनं कार्यक्रम राबवत होतो, ह्या वर्षी मराठीचे वक्ते असल्यामुळे आपण पूर्ण कार्यक्रम मराठीतनं सादर करत आहोत. तर मी परत एकदा आपलं स्वागत करतो आणि डॉक्टर जगन्नाथ वाणींच्या स्मृतीला जागृत ठेवण्यासाठी त्यांना परत एकदा अभिवादन करून मी पुढील कार्यक्रमाची सूत्र संस्थेच्या नीताताई गोडसे यांना देतो. धन्यवाद अभयजी. वाणीकाकांची आठवण म्हणून पालक दिन साजरा करण्याच्या हेतूने केले कुटुंबियांकडून कॉर्पस फंड तयार करण्याचे ठरले, जे आत्ताच आपल्याला अभयजींनी सांगितले. त्यात वाणीकाकांचे चिरंजीव श्री वाणी राजू वाणी यांचा मोठा वाटा आहे. त्यातूनच काही पालकांचा सन्मान करण्याच्या हेतूने आज आपण तीन पालकांना निमंत्रित केले आहे. त्यांच्याविषयी संस्थेची सहसचिव सारिका चांडक, जी समुपदेशक व समन्वयक म्हणूनही संस्थेचे कार्य पाहते, तिला विनंती करते की तिने ह्या तीनही पालकांचा परिचय करून द्यावा. व वाणीकाकांचे पुतणे श्री उज्ज्वलजी केले यांना विनंती करते की आपण या पालकांचा सन्मान करावा. नुक
नुकतीच कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता वाचण्यात आली व त्यातील दोन ओळी मनाला भावून गेल्या, त्या म्हणजे पैसे नको सर मला पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा. आपण आपल्या अवतीभोवती सतत पाहत असतो की अशा काही व्यक्ती असतात की ज्या आल्या परिस्थितीने न खचता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरी जात असतात. मानसिक आरोग्य क्षेत्रातही असे काही पालक आहेत की जे आपल्या मानसिक आजारी व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. त्यांना मानसिक आजार झाला आहे हे कळल्यावर हतबल न होता न खचता धीराने त्या परिस्थितीचा सामना करतात व त्यांच्या पाठीशी सतत उभी राहतात. त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत राहण्यासाठी तसेच औषध उपचार योग्य पद्धतीने त्यांना मिळतील यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशा धैर्यशील पालकांचा आपण आज सन्मान करणार आहोत. सा संस्था दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीस अभिवादन करून अशा धैर्यशील पालकांचा सन्मान करत असते. आज आपण काही पालकांचा सन्मान करणार आहोत. श्री उज्ज्वलजी केले यांना मी विनंती करते की त्यांनी शकुंतला केशरे यांचा सन्मान करावा. श्रीमती शकुंतला केसरे वय वर्ष 72 या गृहिणी असून घरातील 3 जणांची जबाबदारी घेत आहात. आर्थिक परिस्थिती बेताची असताना गेली काही वर्ष आपला मुलगा प्रसाद केसरे याचा प्रेमाने सांभाळ करत आहात. मानसिक आजाराबद्दल कळल्यावर हतबल न होता योग्य औषधोपचार कसे मिळतील, त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत कसे राहील, त्याचबरोबर त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत राहण्यासाठी आपण प्रयत्न करत असता त्याने कामधंदा करावा यासाठी सतत त्याला प्रेरणा देत असता. आजारामुळे नोकरीची होणारी धरसोड याबद्दल खंत न बाळगता आपण त्याला प्रेरणा देत आहात. एकुलता एक नातू मतिमंद आहे हे आपण धीराने स्वीकारले व त्याच्या शालेय शिक्षणासाठी सर्व शुभंकरांसाठी आपण निश्चितच प्रेरणादायी आहात. आज दिनांक 2020 रोजी संस्थेचे संस्थापक डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून सा संस्था आपल्या कार्याचा सन्मान करत आहे. पुढील आयुष्यात आपल्याला सुख समाधान व चांगले आरोग्य लाभो हीच मनोकामना. उज्ज्वलजी केले यांना विनंती करते की त्यांनी उषा मल्लिक यांचा सन्मान करावा. हेमंत मल्लिक आज येणार होते, त्यांच्या या पत्रामुळे आज आपण त्यांचा सन्मान करत. श्री हेमंत मल्लिक वय वर्ष 42 3 जणांची जबाबदारी असताना व आर्थिक परिस्थिती बेताची असताना आपण गेली काही वर्ष आपली मुलगी आद्या मल्लिक हिचा शुभंकर या नात्याने प्रेमाने सांभाळ करत आहात. मानसिक आजाराबद्दल कळल्यावर हतबल न होता तिला योग्य औषध उपचार कसे मिळतील, तसेच समुपदेशन व इतर मानसोपचार पद्धतीची तिला कशी मदत मिळेल, उदाहरणार्थ प्ले थेरपी व सँड थेरपी यासाठी विविध हॉस्पिटल व थेरपी सेंटरला घेऊन जाणे हे आपण न थकता न कुरकुरता करत आहात. तिचे शालेय शिक्षण सुरळीत चालू राहण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असता, तसेच सा संस्थेत वेळोवेळी समुपदेशनासाठी व उपचारात्मक शिक्षणाची मदत मिळावी यासाठी तिला संस्थेत आणणे हे आपण जबाबदारीने करत आहात. समुपदेशकाने सांगितलेल्या उपक्रमात तिचा सहभाग वाढावा यासाठी आपण पण स्वतः प्रयत्न करत असता हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आज दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेचे संस्थापक डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून सा संस्था आपल्या कार्याचा सन्मान करत आहे. पुढील आयुष्यात आपल्याला सुख समाधान व चांगले आरोग्य लाभो हीच मनोकामना. मी उज्ज्वल सरांना विनंती करते की लतिका फडके यांचा त्यांनी सन्मान करावा.
सन्मानपत्र वाचून दाखवलं. सो लतिका फडके या गृहिणी असून घरातील चार जणांची जबाबदारी असताना, आर्थिक परिस्थिती बेताची असताना गेली काही वर्ष आपली मुलगी देवयानी फडके तिचा शुभंकर या नात्याने प्रेमाने सांभाळ करत आहात. मानसिक आजाराबद्दल कळल्यावर हतबल न होता योग्य औषधोपचार कसे मिळतील, तसेच तिचे दैनंदिन जीवन सुरळीत कसे राहील, विविध कामांमध्ये तिचे मन कसे गुंते यासाठी आपण सतत प्रयत्न करत असता. एमई कम्प्युटर झालेल्या देवयानीला जॉब शोधण्यासाठी आपण नेहमीच प्रोत्साहन देत आहात हे सर्व शुभंकरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आज दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेचे संस्थापक डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून सा संस्था आपल्या कार्याचा सन्मान करत आहे. पुढील आयुष्यात आपल्याला सुख समाधान व चांगले आरोग्य लाभो हीच मनोकामना. धन्यवाद. आता ज्या पालकांचा सन्मान केला त्यातील लतिका फडके 2 शब्द व्यक्त करतायत, त्यानंतर शकुंतला ताई केसरे या पण आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर हेमंत मल्लिक. लतिका फडके बोलायचे काय 2 शब्द? ज्या ज्या सई मन जाय माझे त्या त्या सई निज रूप तुझे मी ठेवी सोस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सगळी पायरो. जय जय याच्यावर बोलायचं. तर आमच्या घरामध्ये बरेच दिवसापासून म्हणजे थोडस मुलीला मुली शिकलेल्या आहेत, माझ्या दोन्ही इंजिनियर आहेत, मोठी मुलगी पण इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे, डीबीए, पण तिला जॉब मिळाला पण तिचा पण जॉब गेला असं झालेलं आहे. ती पण घरीची आता ही पण लेक्चरर आहे पण तिने थोडस केलं आणि आता घरी पुढे आहे. तिला थोडस टेन्शन यायचं सगळ्या गोष्टी, तर आता तिला करायचंय जॉब परत आणि आता थोडीशी घरी असल्यामुळं मुलगा पण सगळेच घरी, वडिलांचं जर ऍक्सिडेंट झाल्यामुळं थोडस आमचं कुटुंब डिस्टर्ब झालेलं होतं आणि आम्हाला ह्या सहा संस्थेची नेहमी वेळोवेळी मदत मिळत गेलेली आहे आणि ह्यांचं खूप चांगलं काम चाललेलं आहे, कारण की ते सगळ्या गरजवंतांसाठी खूप मोठं कार्य करतायत आणि आम्हाला पण त्या सारिका मॅडमनी फोन करून सांगितलं की तुम्हाला हे मदत मिळते तर घेणार का. कारण ती मुलगी खरं म्हणजे ती करते दुसऱ्यांना दरवर्षी मदत 2-4 हजार रुपये, पण आता तिची अशी परिस्थिती झाल्यामुळे थोडस आम्ही वडिलांचं एवढं झाल्यामुळं खर्च खूप वाढला आणि सगळ्याचे घरामध्ये ताणतणाव निर्माण झाल्यामुळं आता आम्ही ही मदत त्यांची स्वीकारली आहे. तर त्यांचं आभार मानते आणि ह्या संस्थेला खूप असंच कार्य कराय, देवाला प्रार्थना करते की त्यांच्या हातून असं खूप गरज होते काम. धन्यवाद. शकुंतला सदाशिव केसरे, मला मुद्दे सुद्धा बोलता येणार नाही म्हणून मी लिहून आणले. माझं रात्री मी लिहिलं माझ्या मनातलं मनोगत. मी प्रथम वाणी साहेबांना जयंती निमित्त अभिवादन करते. अध्यक्ष माननीय अध्यक्ष आणि इतर मान्यवर डॉक्टर्स, येथील सर्व कर्मचारी यांचे मी प्रथम आभार मानते.
माझे दोन शब्द बोलण्यास सुरुवात करते. हे जे मानसिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी मी बरेच वर्षापासून येते. या ठिकाणी आम्हाला मानसिक आजाराविषयी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले जाते. या आजाराशी सामना कसा करावा याविषयी व आपल्या घरातील मानसिक रुग्णांबरोबर इतर सर्व सदस्यांनी कसे वागावे याची माहिती दिली जाते. ज्यावेळी या केंद्रात रुग्ण रोज गाडीने ये जा करत होते त्यावेळी त्यांना येथील सर्व धन खेळ गाणी गोष्टी चित्रकला शिबिर आणखीन म्हणजे फिल्म दाखवायचे आणि सर्वजण मग शिवणकाम इत्यादी अनेक वस्तू हाताने तयार करण्यास त्याचं शिक्षण द्यायचे. प्रशिक्षण प्रदर्शन भरवतात इथले लोक आणि विविध प्रकारच्या पदार्थ यांचंही प्रदर्शन भरवतात. या केंद्रात विविध मार्गदर्शन व आर्थिक मदतही मिळते. याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते. फिल्म पण दाखवतात इथे छोटे छोटे फिल्म. मैं उषा मल्लिक हाउस वाइफ हूँ. मुझे ये मैं आप सभी को बहुत बहुत प्रणाम करती हूँ. मुझे ये संस्था से बहुत ज्यादा प्रेरणा भी मिली है और बहुत ज्यादा सहायता भी मिली है. मैं हमेशा इसकी बहुत बहुत आभारी रहूंगी क्योंकि मुझे जब जब कोई परेशानी हुई. मेरी बेटी को ADHD का प्रॉब्लम है. मुझे जब जब कोई परेशानी हुई है या इससे संबंधित कुछ हुई है ये संस्था मुझे बहुत ज्यादा हेल्प की है जिसके लिए मैं बहुत ही आभारी हूँ. और ये संस्था जो है जो मेरे लिए एक वरदान के समान है क्योंकि मेरे जैसे बहुत ही माँ ऐसी है जो कि कुछ कर्म बच्चों के लिए करना भी चाहती है डॉक्टर के या कुछ ही. तो आर्थिक स्थिति के कारण हम नहीं कर पाते जिसके लिए ये संस्था उन बच्चों के लिए उन माओं के लिए बहुत ज्यादा हेल्पफुल है. मैं बहुत कभी कभी बहुत ज्यादा घबरा जाती हूँ बहुत ज्यादा ही हो जाती हूँ जो कि जिसके कारण ये संस्था हमेशा हमेशा हमको हिम्मत देती आई है कि तुम हमेशा हिम्मत मत हारो. हिम्मत से ही तुम्हारा हर लक्ष्य पूरा होगा. हर बच्चे के लिए तुम ये कर सकती हो. इसलिए मैं ये संस्था की बहुत बहुत आभारी हूँ. ये संस्था हर बच्चों के लिए हर ऐसे पेशेंट के लिए हर इंसान के लिए एक वरदान के रूप में है और इसके लिए मैं बहुत बहुत इस संस्था के लिए आभारी हूँ. धन्यवाद उज्ज्वल केले जी. धन्यवाद सारिका. लतिकाताई फडके शकुंतलाताई केसरे व उषा दीदी मल्लिक आपण पूर्ण फुलाची पाकळी आमच्याकडून स्वीकारली त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आज पालक दिन. पालक ज्यांना आपण इथे शुभंकर म्हणजे आपल्या शुभार्थीचे हित चिंतणारे असे संबोधतो हे नेहमी मोठेच असतात नाही का. पण आज आपल्याकडे जी व्यक्ती शुभंकराची भूमिका वयाच्या 7व्या वर्षापासून निभावत आली आहे अशी अमृता जोशी साळोखे. आपल्याशी तिच्या बाल शुभंकर ते प्रौढ शुभंकर म्हणजे आतापर्यंतचा प्रवास उलगडणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून. संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल वर्तक तिची मुलाखत घेणार आहेत. MSW MPhil या पदव्या संपादन केलेली अमृता ही कोल्हापूरची रहिवासी. तिथल्याच मनस्पंदन नावाच्या संस्थेची ती संस्थापक सदस्य आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातच काम करण्याचा निश्चय तिने तिच्या गाढ्या अनुभवातून केला व जोमाने ह्या क्षेत्रात ती कार्यरत आहे. अधिक न बोलता तिच्याकडूनच तिचा पालक म्हणून झालेला प्रवास ऐकूया.
अमृता जोशी साळखे यांच्या मुलाखतीला सुरुवात करावी अशी मी वर्तक सरांना विनंती करते. त्याआधी एक विनंती आहे, डॉक्टर शिधे सत्र झाल्यानंतर, अमृताच्या नंतर डॉक्टर शिधेंचं सत्र आहे, ते झाल्यानंतर प्रश्नोत्तराला वेळ दिला जाईल, त्यामुळे आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आपण द्यावेत. आणि अजून एक छोटीशी विनंती आहे, आपले व्हिडिओज बंद ठेवावेत, म्हणजे ऐकायलाही सगळ्यांना व्यवस्थित येईल, डिस्टर्बन्स येणार नाही. धन्यवाद. वर्तकजी, अनिल वर्तक, आपण सुरू करू शकता मुलाखत. हॅलो. हा, म्यूट केलं होतं. हा, ओके, तर आपण सुरुवात करूया. खर तर अमृता जोशी या आहेत कोल्हापूरच्या, आणि त्याच्यामुळे आपले जे वक्ते आहेत त्या कोल्हापूरचे आहेत. तर आपला एवढा परिचय झाला कसा, थोडीशी मी ओळख करून देतो. 2018 मध्ये आम्ही स्टिग्मा संबंधी एक स्टीच उपक्रम घेत होतो, आणि अगदी सुरुवातच होत होती, म्हणजे रादर फक्त अनाऊन्सच केलेलं होतं. आणि त्यावेळेला अमृता जोशी या डिसेंबर 2018 मध्ये आपणहून पुण्याला आल्या, त्यांना ते सगळं वाचून उत्सुकता निर्माण झाली, हे नेमकं काय आहे, हे कसं चालतं, ह्याच्यात आपण कसं सहभागी होऊ शकतो. आणि त्यावेळेला त्या आणखीन त्यांच्या 4 सहकार्यांना घेऊन आलेल्या होत्या. तर मला असं वाटतं हा जो काही भाग आहे की अमृताची ओळख मला पहिल्यापासून हे झाली की आपणहून गोष्टी करायच्या, बोलवण्यासाठी थांबल्या नाहीत, किंवा खर्च काय येईल किती येईल तो त्यांनी स्वतःहून केला. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला व्यक्तीची ओळख ही एक अनौपचारिक असते, देहबोलीवरून आपल्याला दिसते, आणि ती ओळख मला आपणहून टीमवर कॅटलिस्ट अशा स्वरूपात अमृताची ओळख दिसली. आज अमृताची आपण मुलाखत घेणार आहोत या पालक दिनी डेला. डॉक्टर वाणी हे स्वतः केअर घेत होते आणि पत्नीची ते काळजी घेत होते, अनेक जबाबदाऱ्या त्यांना उचलाव्या लागत होत्या, त्यांची विद्यापीठातली कामं होती, त्याचबरोबर घरातली पण कामं त्यांना करायला लागायची. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा जो छोटा मुलगा होता त्यावेळेला 10-12 वर्षाचा राजू, आता तो खूप मोठा, तर त्याची त्यांना खूप मदत व्हायची. आईला चहा पाणी द्या, हे करून द्या, आणि ते त्याचा अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करायचे. आपल्या अमृताच्या बाबतीत नेमकी परिस्थिती उलट आहे की अमृता या लहानपणापासूनच केअर गिव्हर आहेत. म्हणजे त्यांचं जे सगळं बालपण आणि किशोरवयीन जी काही वाटचाल आहे, तर मला पहिला प्रश्न त्यांना हाच विचारायचा आहे की या तुमच्या बालपणाच्या किशोरवयीन तुमची जी काही वाढ आहे, शैक्षणिक शाळा आणि हे आहेत, यातील तुमचे वडिलांच्या आजारपणातले अनुभव काय आहेत, तुम्ही काही शेअर करू शकाल का? हो सर, सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. मी अमृता जोशी कोल्हापूर इथून मी बोलतेय, आणि ऍज अ चाइल्ड केअर गिव्हर म्हणून बोलण्यासाठी मला स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन कडून जी संधी मिळाली आज, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची सर्वप्रथम आभारी आहे. आणि वर्तक सरांनी जसा मला प्रश्न विचारला त्याप्रमाणे मी सांगू इच्छिते की खूप सारे म्हणजे लहानपणापासून जे प्रसंग आहेत जे बाबांच्या बरोबर म्हणजे खूप चांगले पण आहेत, आणि काही असे आहेत की जे म्हणजे मला आज आठवले तरी काही वेळेला म्हणजे भीती पण वाटते की त्यावेळेला लक्षात येत नव्हतं की हे नेमकं काय होतंय, किंवा बरेच वेळेला माझ्या समोरच असं बाबांना एपिसोड आलेले किंवा अचानक पूर्ण व्हायचं, खूप बडबड व्हायची, त्यामुळे असे खूप सारे प्रसंग आहेत की जिथं म्हणजे मला आठवतात. त्याप्रमाणे मी शाळेत असताना सुद्धा म्हणजे मी एक प्रसंग असाच मागच्या एका मीटिंग मध्ये पण मी शेअर केला होता की मी 10वीतच होते आणि त्यावेळेलाच माझ्या समोरच अभ्यास घेताना बाबांना अचानकच एपिसोड आला होता, आणि त्या ठिकाणीच अचानक बाबा शांत झाले, काही बोलले नाहीत, आणि मी विचारत पण होते त्यांना की नेमकं काय झालं बाबा, तुम्ही एकदम शांत का झाला, तर ते एकदम वेगळ्याच विषयामध्ये बोलायला सुरू झालं त्यांचं, आणि म्हणजे अनकंट्रोल
मेजरेबल गोष्टी असायच्या की एक कुठला तरी विषय नसायचा, काहीतरी पास्ट असायचं किंवा कुठल्या घरातल्या लोकांच्या चर्चा असायच्या आणि खूप जास्त इरिलेव्हंट टॉकिंग व्हायचं ते. आणि काही वेळेला माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप आवड होती. म्हणजे एक वेळ अशी आली होती आयुष्यामध्ये की मी लहान होते, माझा भाऊ लहान होता आणि त्यावेळेला अशी वेळ आली होती की खूप देवाचं, म्हणजे इतकं कसं काय देवाचं करतात असं आम्हाला आश्चर्य वाटायचं की सकाळी उठलं की काय एक वेळेला माझ्या आईनी आणि बाबांनी त्यांना आवड होती म्हणून हे सगळं त्यांनी केलं, पण काही वेळेला हे असं वाटायचं की खूप अतिरेक होतोय. त्यामुळं त्याच गर्तेमध्ये आजाराच्या गर्तेमध्ये नंतर नंतर आईला पण ही गोष्ट जाणवायला लागली की हे आजाराच्या गर्तेमधूनच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, अतिदेव किंवा अति अध्यात्माच्या म्हणजे व्यसनाला जाणं किंवा अति वाचन करणं ह्या सगळ्या गोष्टी बाबांच्या बरोबर हे घडत होत्या. आणि इतके छोटे छोटे एपिसोड होते की मला आठवते मी दुसरी किंवा तिसरीला असेल, मला एक्झॅक्टली माझं वय किती होतं हे नाही आठवत, पण मी खूप लहान होते जेव्हा मी पहिला बाबांना आलेला एपिसोड मी पाहिलेला आहे. त्यामुळं त्यावेळेला जे होतं ना ते मला समजत नव्हतं की नेमकं काय होतंय. बऱ्याच वेळेला मला असं व्हायचं की माझा भाऊ पण लहान होता, आई एकटी घरात असायची, मी बऱ्यापैकी म्हणजे लहानपण नाही आणि मोठी पण नाही, मी तटस्थ होऊन सगळ्या गोष्टी बघायचे, मला विचारायला सुद्धा समजायचं नाही की हे काय चालू आहे. त्यामुळे असे बरेच प्रसंग आहेत सर की ज्या ठिकाणी चांगले प्रसंग पण आहेत जे शाळेमध्ये आमचे हॅलो आवाज येतोय का माझा? बोला बोला, काय येतोय? आजारपणात उठून सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की एक माणूस घरात आजारी पडला की अखंड घर आजारी पडतो. त्याचप्रमाणे आमच्या घरात पण असे सारखे सारखे दवाखाने व्हायला लागल्यानंतर आम्ही फिजिकली नाही कंटाळायचो, बट मेंटली कुठे ना कुठेतरी आमच्या मनावरती असे ओरखडे उठायचे. मला खूप सतत वाटायचं की माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की काय तुझ्या घरामध्ये सारखे दवाखान्यामध्ये असतात किंवा तुझ्या बाबांना नेमकं काय प्रॉब्लेम आहे. दहावीत हॅलो आवाज येतोय का माझा? तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की दहावी माझ्या बाबतीमध्ये माझे शिक्षक जे होते ते शिक्षकांना असं वाटायचं की अमृताच्या घरामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे. आणि दहावीत असताना ऍक्च्युली मी घरी पण या गोष्टी कधी शेअर केल्या नाही आहेत किंवा मी सांगायची नाही, कारण मलाच प्रश्नांची उकल व्हायची नाही. त्यामुळं माझे शिक्षक मला जेव्हा असे विचारायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की मला माझे शिक्षक म्हणायचे तुझ्या बाबांना नेमका कुठला आजार आहे, सारखे का आजारी पडतात, मग नेमकं त्यांना डोक्याला काय झालंय, अशा वगैरे मला प्रश्न विचारायचे. त्यामुळं मला खूप असं गिल्टी वाटायचं की आपण काय सांगूया ह्यांना, किंवा माझ्या बाबांना सारखं दवाखान्यात का नेतात वर्ष दोन वर्ष, कधी कधी एका वर्षामध्ये दोन दोन वेळेला. त्यामुळं मला असे खूप सारे प्रसंग आहेत जे काही म्हणजे त्रास देणारे पण आहेत आणि काही चांगले पण आहेत, जे आजारी पडून सुद्धा कायम आम्हाला म्हणायचं की ठीक आहे आता बरं झालोय ना मी, तर जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण नवीन जोमानं काम करायची, आपली नोकरी बघायची, आपली शाळा बघायची, या रीतीनं मोटिवेशन देऊन कधी आम्ही थांबलो नाही कोणीच, नवीन पुढे चालत राहिलो. त्यामुळे असे खूप सारे प्रसंग आहेत जे बाबांच्या बरोबर माझे आहेत. तर अमृता, तुम्ही सगळा प्रवास सांगितला, तुम्हाला कसे कसे अनुभव येत गेले आणि त्याच्यातनं काही प्रमाणात तुमचं शिक्षण हे इतर गोष्टी काही छंद असतील किंवा ह्याच्यावरही परिणाम निश्चित झालेला आहे आम्हाला ते लक्षात येत आहे. वडिलांकडे तुम्ही वडिलांचे जे काही अप्स अँड डाऊन्स होते किंवा त्यांची जी काही चढ उतार येतोय हे सगळे तुम्ही बघत होतात, परंतु आजार ही जी काही एक कल्पना आहे, आजार हा पॅराडाईम जो काही आहे किंवा हा ह्याच्यापर्यंत म्हणजे वडिलांना मानसिक आजार आहे ही कल्पना तुम्हाला नेमकी केव्हा आली आणि मग त्याच्यातनं तुमची बघण्याची दृष्टी पण बदलली का, तुमची म्हणा किंवा तुमच्या कुटुंबियांची म्हणा नातेवाईकांची म्हणा, तर हा सगळा पुढचा प्रवास तुम्ही कसा केलात आणि त्यात काय होतं आम्हाला थोडस सांगा. तर ऍक्च्युली सर मुळामध्ये हा मानसिक आजार आहे किंवा
हा एक आजार आहे हे आम्हाला खूप उशिरा कळालं. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये मी म्हणजे खूप लहानपणापासून माझ्या लहानपणापासून आणि बाबांचं सुद्धा वय लहान होतं अगदी. म्हणजे ज्याप्रमाणे मला कळतंय की बाबांचं अगदी मिडल एज होतं, अगदी 35 ते 35 वर्षापासूनच खर तर ह्या आजाराची सुरुवात झाली होती आणि मी पण खूप लहान होते, माझा भाऊ लहान होता. तर नेमकं आम्हाला काय नेमका आजार आहे किंवा का बरं असं सारखं होतंय किंवा सतत सतत काही वेळेला एपिसोड सारखे यायचे त्यामुळे आम्हाला कळायचं नाही. कारण माझे वडील हे रेल्वे पोस्टामध्ये कामाला होते त्यामुळे नाईटपाळी करणं किंवा त्यांना ओव्हर टाइम ह्या सगळ्या गोष्टी अगदी शेवटपर्यंत म्हणजे रिटायर्ड होईपर्यंत बाबांना नाईट ड्युटी होत्या. त्यामुळं एक तरी होतं की बीपीचा त्यांना प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये हायपर टेन्शनचा पण प्रॉब्लेम होता आणि आय थिंक मला वाटतं की 2014 पासून त्यांना शुगर पण चालू झाली. त्यामुळं इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स होते आणि माझ्या लहानपणापासून मला तसं आठवत की हे जे सारखं सारखं ऍडमिट करणं किंवा सारखं सारखं दवाखान्यामध्ये नेणं हे बऱ्याच वेळेला सायकॅट्रिक डिपार्टमेंटमध्ये त्यांना ऍडमिट केलं जायचं किंवा तिथं नेलं जायचं. त्यानंतर त्यांना दाखवलं की ते घरी आल्यावर बरेच दिवस किंवा एखाद्या वर्ष दोन वर्ष बरे असायचे पण नंतर काही वेळेला ते गोळ्या व्यवस्थित न घेणं किंवा डिसकंटिन्युएशन होणं ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळं आम्हाला तर ह्याच्याविषयी एक आहे की आमच्या बाजूनं पण आम्हाला अवेअरनेस नव्हता किंवा आम्हाला लवकर समजलं नाही. आणि दुसरं म्हणजे की मी जेव्हा कॉलेजला जायला लागले किंवा ह्या मानसशास्त्र किंवा मानसिक आरोग्याचा अभ्यास करायला लागले तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवायला लागल्या की ह्याचा आणि त्याचा काहीतरी संबंध आहे. आणि हे जसे मी वेगवेगळे आजार समजून घ्यायला लागले किंवा याचा अभ्यास करायला लागले तर मला कुठे ना कुठेतरी लक्षणांची सिमिलॅरिटी समजायला लागली की माझ्या बाबांना पण असं काहीतरी आहे आणि असं जे करतात ते हे आजारातलीच काहीतरी लक्षणं आहेत असं मला जाणवायला लागलं. त्यामुळं ऍटिट्यूड जो किंवा त्याच्याविषयीचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन अगदी मला वाटते की खूप वर्षापर्यंत आमचा निगेटिव्ह होता बराच आणि बऱ्याच वर्षापर्यंत आम्ही अनभिज्ञ होतो या सगळ्या गोष्टींच्या पर्यंत की हा मानसिक आजार आहे म्हणून. आणि खूप वर्षापर्यंत टाळाटाळ पण झाली आहे की बऱ्याच वेळेला आम्ही जायचो दवाखान्यामध्ये खरं जास्ती त्याच्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलेलं आम्ही. त्यामुळं मला असं वाटतं की ही जी मागची 6 ते 7 वर्ष किंवा 10 वर्ष होती तिथं सतत सतत बोललो आम्ही याच्यावरती किंवा बऱ्याच वेळेला मी माझ्या घरातली लोक सगळी म्हणायची की हे मानसिक आजाराशी संबंधित आहे आणि आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. हे जेव्हा आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन बोलून त्याच्यात विचार करायला लागलो तेव्हा मात्र मग त्याच्याविषयी काम झालं आणि मग कुठेतरी पॉझिटिव्हिटीनं पाहायला लागलो आम्ही त्याच्याकडे. तुमच्या बाबांना नेमका कुठला आजार होता म्हणजे मानसिक आजाराचा कुठला प्रकार आणि त्यासाठी नंतर तुम्ही काय उपचार केलेत? ऍक्च्युली माझ्या बाबांना बायपोलर डिसऑर्डर आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर असा डायग्नोस झालेलं होतं आणि खूप वर्ष म्हणजे त्यांना मूड त्यांचे खूप स्विंग व्हायचे कारण त्याच्यामध्ये अति खर्च करणं, अति धार्मिकता, त्याचबरोबर अति बडबड आणि खूप जास्त म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सोशल नव्हते म्हणजे कायम स्वतःच्या जगामध्येच होते. त्यामुळे त्यांना या आजाराची ट्रीटमेंट खूप वर्षापासून होती बट तो एक्झॅक्ट डायग्नोज झाला तो 2016 साली. त्याच्या आधीपर्यंत तो डायग्नोज झालाच नव्हता. आम्ही ऍक्च्युअल मध्ये 3 महिने रेसिडेन्शियल ट्रीटमेंट मिरज मध्ये गोहीन सायकॅट्रिक सेंटर इथं घेतली डॉक्टर रुकडीकर यांच्याकडे आणि मग त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की नेमका हा मानसिक आजार आहे. मग त्याच्या आधीपर्यंत जास्ती डायग्नोज व्यवस्थित झालाच नव्हता. तर पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि बायपोलर ना? पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डर. आणि त्यांना उपचार मग शेवटी केव्हा केले, कुठे केले आणि ते इफेक्टिव्ह झाले का? शेवटी अगदी म्हणजे 2016 साली आम्ही बाबांना त्यावेळेला ऍक्च्युली आम्ही त्यांना ऍडमिट केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असं होतं की ह्यांना खूप वर्षापासून हा आजार आहे आणि ह्यांना रेसिडेन्शियल ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही 3 महिने हे ऍडमिट होऊन म्हणजे आई आणि बाबा दोघंही रेसिडेन्शियल ट्रीटमेंटसाठी 3 महिने त्या हॉस्पिटलमध्ये राहिले मिरज मध्ये गोहीन सायकॅट्रिक सेंटरमध्ये डॉक्टर रुकडीकरांच्याकडे आणि तिथे राहून यांनी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर मात्र जे बाबांच्या मध्ये जे बदल होते ते आमच्यासाठी ट्रिमेंडस वेगळे होते. म्हणजे मी असे बाबा कधीच पाहिले नव्हते कारण
इतकी सकारात्मकता, जगाकडे पाहण्याचा त्यांचा एक दृष्टिकोन जो होता मलिन, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना असं वाटायचं की आधी बाबा खूप चिडचिड करायचे किंवा त्यांना काही सांगितलं की निर्णय घ्यायचे नाही कुठल्या गोष्टीमध्ये. पण ह्या ज्या 2016 ते 2019 मध्ये जो प्रवास आम्ही बघितलाय किंवा जे बाबा बघितले, ते बाबा जर आम्हाला आधी मिळाले असते किंवा आधी जर आम्हाला हे कळलं असतं तर आम्हाला खूप आणखी छान जगता आलं असतं. बट आम्हाला नाही समजलं त्यामुळं, आणि आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला तितकं ते करता आलं. बट 2016 नंतर तर उपस्थित सर्व मित्रांनो, आज 21वं हे शतक आहे. हॅलो. आणि या 21व्या शतकामध्ये देखील एका कुटुंबाला खूप दीर्घकाळ एका कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला किंवा अर्निंग मेंबर जो आहे कुटुंबातील, त्याला मानसिक आजार झालेला आहे आणि तो पूर्ण बरा होण्यासारखा आहे. सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी आहेत. त्याच्यावर चांगले उपचार आहेत, उपचारातून पूर्ण माणूस बरा होऊ शकतो आणि तो बरा झाल्यानंतर त्यालाही चांगलं आयुष्य मिळू शकतं, कुटुंबियांनाही मिळू शकतं. ह्या ज्या गोष्टी आहेत या ह्याच्यापासून एक कुटुंब हे वंचित राहिलं. आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची देखील आहे. तर त्याच्यामुळे जी साच जे एक महत्वाचं जे काम चालू आहे की अवेअरनेसचा प्रसार करायचा, की कुटुंबांना सक्षम बनवायचं, तर ते काम खूप महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा अमृताकडे वळतो. तिने आता खूप छान सांगितलं की हे जर उपचार लवकर झाले असते तर आम्हाला आमचे बाबा लवकर मिळाले असते, खरे बाबा लवकर मिळाले असते. हे फार महत्वाचं आहे की प्रत्येकाला आपली कुटुंबियांची एक जी ओळख जी आहे, आजार विरहित ओळख आहे, ती प्रत्येकाला समजली पाहिजे. आणि तो एक सहवासाचा जो आनंद आहे तो देखील मिळाला पाहिजे. अमृता यांच्या आई पण आज हे सगळं ऐकण्यासाठी मुद्दामहून आलेले आहेत, कुटुंबीय आलेले आहेत. तर त्यांना मी हे सांगू शकतो की तुम्ही हा जो काही एक लढा दिलेला आहे तर त्याच्यातून पुढे आपल्याला अशा पद्धतीने इतर लोकांना सफर करायला लागू नये अशा पद्धतीची जर आपल्याला काही रचना करता आली तर ती आपल्याला करायची आपली इच्छा आहे. कारण मला ह्याच्यातला जो मुद्दा आहे तो मी नंतर घेतो. मी अमृताकडे पुन्हा एकदा जातो आणि तिला असं विचारतो की मानसशास्त्र हा विषय जो काही आहे याच्याकडे तुम्ही वळलात, तर ते ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जाणून बुजून वळलात का तुमचा एक तो वेगळा स्वतंत्र असा निर्णय होता? ऍक्च्युअलमध्ये असं काही मी ठरवून वगैरे या विषयाकडे नाही, कारण मला पहिल्यापासूनच म्हणजे खूप जास्त कुतूहल होतं या विषयांच्या विषयी. ज्यावेळी मी 11वी 12वीला मानसशास्त्र हा विषय घेतला त्यावेळेला मी म्हणजे खरं तर खूप बेसिक तिथून तर सुरुवात झाली होती. एकीकडे हे घरात सगळं सुरू असायचं, दुसरीकडं इकडं मी शिकत पण होते. मी खूप कम्पेअर करायचे या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे शिकायचे ते मी कम्पेअर करायचे. आणि मेन म्हणजे मला माझं स्वतःमध्येच मला माहित नाही मी अशी काय. मी खूप जास्त सूक्ष्म सगळ्या गोष्टींचा विचार करते की एखाद्या माणसाचा बिहेवियर असा काय, किंवा असा का बोलतो, किंवा अशा पद्धतीने बोलतो तर मग आपण कसं वागलं पाहिजे. या अशा पद्धतीचा माझी थोडीशी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळं असं होत गेलं की मी शिकत गेले आणि इकडे हे घडत होतं सगळं. त्यामुळं मी असं ठरवून ह्याच्यामध्ये नव्हते पडले. पण जसे जसे मी पुढे गेले तसं तसं मला ह्या सगळ्या गोष्टींचा इतका म्हणजे फायदा होत गेला. आणि मेन म्हणजे मला वैयक्तिक खूप ह्या गोष्टींचा फायदा झाला. त्यामुळं मी मानसिक आरोग्य क्षेत्र किंवा मानसशास्त्र ह्या विषयांमध्ये येण्याचं सुद्धा हे कारण, किंवा इथे काम करण्याचं सुद्धा हे कारण आहे की मला बाबांच्यासाठी काम करायचं होतं. तिथंच मी खरं तर ठरवलेलं, माझा एक चान्स पण हुकला त्याच्यामध्ये की मला लास्ट इयरला क्लिनिकल सायकोलॉजीसाठी सांगलीला जायचं होतं, पण मला त्यावेळी नाही जाता आलं काही कारणामुळं. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी जे जे काही शिकले, जे जे काही मी आतापर्यंत केले, ते मात्र मी पक्का केलं होतं की या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे. आणि हेच म्हणजे आज पण मी आजच्या दिवशी पण मी हे ठरवते की माझे बाबा नाही आहेत, आता त्यांची डेथ झाली आहे. आणि हेच त्यांच्यासाठी खरं तर माझ्याकडून त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे जे मी काम करते. त्यामुळं बेसिकली मी हे ठरवलं आणि बाबांच्या रूपानंच या क्षेत्रामध्ये मी काम करायचं फिक्स केलं. अमृता, तुम्ही हे सांगू शकाल का की नेमकं कुठल्या क्षेत्रात, म्हणजे जर आपल्याला या क्षेत्रात म्हणजे ज्याला कम्युनिटी सायकेट्री आपण असं म्हणतो, किंवा सामाजिक स्तरावर तुमचं स्पेशलायझेशन पण आहे, MSW आहे, मानसिक आरोग्य कार्यकर्ता, तर कुठल्या क्षेत्रात काम करावं अशी तुमची इच्छा आहे?
बेसिकली माझी अशी इच्छा आहे की मी म्हणजे जवळजवळ मागची आता 5 ते 6 वर्ष झाली मी करते आणि माझं असं म्हणणं आहे की अवेअरनेस होणं खर तर खूप गरजेचं आहे. म्हणजे आज तुम्ही कम्युनिटी सायकॅट्री और कम्युनिटी मेंटल हेल्थच्या विषयी बोलला तर मला या क्षेत्रामध्ये खूप आवड आहे काम करण्याची. कारण मी ऍज अ सोशल वर्कर म्हणून गेली 7 वर्ष झाली काम करते. मी खरं तर बाय प्रोफेशनली स्कूल काउन्सिलर आहे पण आता मी तिथून थोडीशी म्हणजे त्या क्षेत्रातून क्षेत्रापासून म्हणण्यापेक्षा थोडस आता ते काम थोडस बाजूला ठेवलंय. पण मी अगदी 2014 पासून ते आजपर्यंत हेच काम करते की लोकांच्यात अवेअरनेस करणं. आणि मला जसं वाटतंय की आज मी ज्या म्हणजे लोकॅलिटीमध्ये राहते सांगली किंवा मिरज किंवा कोल्हापूर किंवा सांगली सातारा या भागामध्ये मानसिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या आहेत आणि मेन म्हणजे आयडेंटिफिकेशन होत नाही. जे अर्ली आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे ते होत नाही आणि लोकांना वाटतं की हे होत आहे म्हणजे काहीतरी त्याला जादू टोणा किंवा आणि काळा दोरा गंडा असं काहीतरी त्याच्याशी रिलेट केलं जातं. त्यामुळं मला असं वाटतं की जे लिटरसी आहे मेंटल हेल्थ लिटरसी त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझा आग्रह आहे की त्याचं गमोघनपासून सुरुवात केली पाहिजे आपण. म्हणून मला वाटतं की मी या रूपानं या क्षेत्रामध्ये पुढे ऍक्टिव्हली काम केलेलं आहे आणि करणार पण आहे. त्यामुळे कम्युनिटी मेंटल हेल्थ हा माझा खरं तर म्हणजे आवडीचा विषय आहे आणि या रूपानं मी ते काम करू इच्छिते पुढे जाऊन. अमृता तुमच्या आई आता हे बघतायत मला वाटत ना? हो आहे, आई पण आहेत. एखादा मिनिट बोलू शकतात अशी आहे त्यांची ह्याच्यामध्ये? मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, विरसेंना सांगा, तुम्ही ते विचारून ठेवतील. तर अमृता आपण तुम्ही अवेअरनेसचं महत्व सांगितलं आणि वारंवार जे काही आपली बोलणी पण होतात बोलणं होतं त्याच्यातही तुम्ही सांगत असता की पुण्या मुंबई पेक्षा सांगली कोल्हापूरची परिस्थिती भिन्न आहे. म्हणजे महाराष्ट्र जरी म्हणला मराठी स्पीकिंग तरी मानसिक आरोग्यासंबंधी अवेअरनेस असेल किंवा स्टिग्मा असेल किंवा एकूणच या विषयाकडे बघण्याची जी वृत्ती आहे ही वेगळी आहे. मला एक फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, तो स्टिग्मा संदर्भात विचारायचा आहे की कलंक असं म्हणतो आणि तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही लहान तुम्ही आता नुकत्या मध्ये तुम्ही आता आहात आणि तुम्ही शेवटचे 20 वर्ष हॅलो सर आवाजाचा प्रॉब्लेम यायला लागला. हा तुम्ही आता 30 मध्ये आहात आणि शेवटची 20 वर्ष तुम्ही ह्याच्या आधीची 20 वर्ष म्हणजे लहानपणापासून 10 वयापासून त्याच्या आधीपासून तुम्ही या सगळ्या वातावरणात वाढला तर तुम्हाला कलंक ज्याला म्हणतो किंवा समाजाकडनं ह्याच्याकडनं एक तिरस्कार होणं, आपण कलंकाचा थोडा अर्थ असा घेऊ की बाजूला ठेवणं, हे करणं, जरा वेगळं वागवणं, डिसअप्रूव्ह करणं, अशा पद्धतीचे काही अनुभव तुम्हाला आले का आणि त्याची किंवा आहे आले का किंवा नाही आले का याच्याबद्दल थोडस आणि त्याला तुम्ही कसं डील कसं केलं, त्याला तोंड कसं दिलं? ओके सर ऍक्च्युली स्टिग्मा किंवा जे कलंकित जी भावना असते त्याचे असे अनुभव म्हणजे प्रत्यक्ष असे अनुभव खूप कमी आहेत. कारण मुळामध्येच आम्हाला स्टिग्मा किंवा त्या पद्धतीनं लोक बोलतात हे स्टिग्मा काय असतो हे आम्हाला खूप उशिरा कळालंय. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मात्र मला वैयक्तिक खूप जास्त त्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे. जसं माझी शाळा असेल किंवा माझं कॉलेज असेल, माझे शिक्षक असतील किंवा काही वेळेला घरामधनं सुद्धा असं व्हायचंय की सतत ते बाबांच्या आजारपणाविषयी काही ना काहीतरी बोललं जायचं किंवा कार्यक्रम असतील समारंभ असतील तर थोडेसे वेगळे असल्याची भावना जी होती ती आम्हाला जाणवायची. त्यामुळं मला वैयक्तिकरित्या तरी खूप वेळेला असलं. कारण जेव्हा माझे वडील आता गेले जानेवारीमध्ये तर त्यावेळेला पण अशा बऱ्याच लोकांची अशी म्हणणी व्हायची की त्यांना बाकी काही आजार झाला नाही ते बरं झालं किंवा जर मानसिक आजाराचे परत काहीतरी आणि प्रॉब्लेम झाले असते तर तुम्हाला हँडल झालं नसतं अशा पद्धतीनं ते बोललं जात होतं. आणि मेन जे आहे ना मला हे दोन शब्द खूप दुखलेले आहेत दरम्यानच्या काळात. म्हणजे अजूनही जरी कोणी बोललं तरी मला वाईट वाटतं, राग येत नाही मला कोणाचा पण मला वाईट वाटतं की त्याला मेंदूचा आजार होता आणि त्याला मानसिक काय झालं म्हणजे त्याला मानसिक हा जो आजाराचा जे शब्द वापरला जातो ह्या दोन गोष्टींचा मला खूप वाईट वाटतं.
कारण मानसिक आरोग्य किंवा मानसिक हा शब्द आपल्या आयुष्यामधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे आणि त्याला जेव्हा लोक खूप वेगळ्या रीतीनं पोर्ट्रे करतात तेव्हा ते मला खूप वाईट वाटतं. त्यामुळं कलंक हा प्रत्यक्ष कोणी आम्हाला किंवा अशा प्रकारचा स्टिग्मा समोरून कळ नाही पण मागून मात्र खूप अगदी मित्रमंडळी असतील किंवा घरातले लोक असतील तर मला हे जाणवलेलं आहे. आणि बेसिकली मला स्वतःचा सेल्फ स्टिग्मा खूप दिवस होता कारण मी स्वतः मला असं वाटायचं की आपल्या बाबांना असं आहे तर मग आपण बोलायचं कसं किंवा सांगायचं कसं किंवा आपण जर काही चुकीचं केलं किंवा अजून आपल्याकडनं काय झालं तर कदाचित ते काहीतरी वेगळं बोलतील लोक असं पण वाटायचं. त्यामुळं स्टिग्मा हा प्रत्यक्ष तरी नाही पण अप्रत्यक्षरित्या आम्ही अनुभवलेला आहे आणि आज पण कुठे ना कुठेतरी तशा चर्चा होतात. त्यामुळं अशा रीतीनं सर अनुभवलेला आहे. तर अमृताने एक हा स्टिग्माचा असा अनुभव सांगितला की स्टिग्मा शब्द माहिती नव्हता परंतु वेगवेगळ्या पद्धतीने काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात शेजारचे पाजारचे असतील नातेवाईक असतील थोडाफार अनुभव हा येत गेला. आपण अमृताची मुलाखत या ठिकाणीच आपण थांबवणार आहोत. तिने आपल्याला तिच्या सगळ्या वाटचालीतले महत्वाचे पैलू सांगितलेले परंतु तिने एक महत्वाची गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांच्या समोर विशेषतः सा समोर ठेवलेली आहे आणि ती म्हणजे एक चाइल्ड केअर गिव्हर म्हणून वाटचाल करताना हा जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये त्या मुलाला मुलीला काही वेळेला घरातील दुसरी जी प्रौढ जो केअर गिव्हर असतो तो काही वेळेला त्याच्या परिस्थितीमुळे हतबल असतो किंवा तेवढी तो सक्षमपणे तेवढा सहाय्य करू शकत नाही अशा वेळेला मुलांवर देखील एक काही परिणाम होत असतो. आणि वेळेला मुलांना सक्षम कसं करायचं मुलांना एज्युकेट काय करता येईल त्यांचं बालमानसशास्त्र काय आहे त्यांना कशा पद्धतीने त्यांचा विकास पण चालू राहील आणि आईला असेल आता यांच्या घरी आई होती तर आईला पण कशी मदत करता येईल या पद्धतीचं मला असं वाटतं विचार हा यापुढे सहाला करता येईल. कारण सा मध्ये जेव्हा आपण पालक म्हणतो तेव्हा प्रौढ पालक प्रौढ पालक आणि मी प्रौढ आहे कारण हे असं असतं की ज्या ह्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया किंवा अन्य मानसिक आजारांची उकल होऊ शकते मॅनिफेस्टेशन होऊ शकतं 40%, 50%, परंतु मानसिक आजार हे 30%, 35%, 40% होऊ शकतात. आणि तशा प्रकारची जर घटना एखाद्या कुटुंबामध्ये घडली आणि साहजिकच तशा घटना खूप आहेत कारण आपण जे टक्केवारीमध्ये बोलतो तर त्यामध्ये एकूण जे काही मानसिक आजाराचे प्रमाण असेल त्या 10-20% हे वयाच्या 35 पुढे मानसिक आजार झालेत म्हणजे लग्न झालंय मुलं बळ झाली आहेत आणि मग मानसिक आजार चालू झाला. तर अशा वेळेला लहान मुलांना कसं सक्षम करावं एम्पॉवर कसं करावं एज्युकेट कसं करावं हा एक चॅलेंजिंग विषय मला असं वाटतं या अमृताच्या अनुभव कथनातनं आपल्या समोर आलेला आहे आणि मला असं वाटतं की कदाचित हा विषय सहाला देखील पुढे घेता येईल. अमृता तुम्हाला काय वाटतं याबाबत एक शेवटचं एक 2 मिनिट एकच मिनिट सांगा आणि मग आपण हा तुमची मुलाखत थांबू. ओके सर ऍक्च्युअली मध्ये खरं तर या विषयावरती खूप कमी काम आहे म्हणजे काही मी पण दरम्यानच्या काळामध्ये पाहत होते की मी एक शालेय समुपदेशक म्हणून 7 वर्ष काम केलंय आणि स्कूल मेंटल हेल्थ या विषयाच्या निमित्तानं मी आता पण काम करते. त्यामुळं मला असं वाटतं की मी एक चाइल्ड गिव्हर केअर गिव्हर म्हणून काम करत असताना अशा प्रकारचे ट्रेनिंग ऑर मॉड्यूल्स ऑर शाळांमध्ये जाऊन खरं तर पालक शिक्षकांना मार्गदर्शन करणारं काम एखाद्या संस्थेमध्ये होत असेल किंवा जर केलं जात असेल तर त्याचा फार महत्वाचा इम्पॅक्ट होतो. आणि खरं तर माझ्यासारखी अजून खूप सारी मुलं आहेत किंवा खूप सारी अजून लहान मुलं आहेत त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना माहित नाही आहे नेमकं हा काय प्रकार आहे किंवा काय मानसिक आरोग्य आहे. त्यामुळे जर ही जर लिटरसी आपण इथपासून किंवा या रीतीनं जर त्यांना केली तर त्याचा नक्की फायदा होईल. फार फार छान अमृता मला असं वाटतं निश्चितच हा विषय आपल्याला एक चॅलेंजिंग असा आहे आणि पुढे आपण निश्चित याचा विचार करू शकतो. अमृताला मी एकदा पुन्हा आभार मानतो त्यांचा जोडीदार त्यांचे आई वीरसेन साळोखे यांचेही मी कौतुक करतो कारण या सगळ्या गोष्टी कुटुंबात डिस्कस झालेल्या असल्या तरच या पद्धतीने आपल्याला काम करता येतं. तर अमृत यांची मुलाखत या आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद आभार मानतो सर्वांच्या वतीने. आणि आता पुढचे जे स्पीकर आहेत
तर त्यांच्याकडे आपण वळूया. मी त्यांची ओळख करून देतो आणि मग ते बोलतील. हा तर आता पुढचे जे स्पीकर आहेत ते मी जरा आदरार्थी बोलणार आहेत कारण त्यांना हे लहान आहेत ते आणि आमची नेहमी अगदी सहज गप्पा होत असतात. परंतु डॉक्टर राहुल शिदये हे यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. MBBS त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर मुंबईहून MD सायकॅट्री हे त्यांनी पदवी संपादन केली. त्याच्यानंतर त्यांचा डॉक्टर विक्रम पटेल यांच्याशी संपर्क आला आणि संशोधनामध्ये ते गेले. म्हणजे प्रॅक्टिस सुरू करायच्या आधीच ते संशोधनामध्ये गेले. पब्लिक हेल्थ फाउंडेशन त्यांनी जॉईन केलं. त्याच्यानंतर अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधनं पब्लिक हेल्थ मधला मास्टर्स ही पदवी त्यांनी मिळवली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट्समध्ये या सहभाग घेतला. आणि मी त्यांच्याबरोबर सहभागी काही याच्यामध्ये झालो. मला लक्षात आलं की अत्यंत परिणामकारक पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे, भाषेवरचं प्रभुत्व. आणि हेच करत असतानाच त्यांनी काही रिसर्च पेपर्स लिहिले आणि त्याबरोबर PhD UK मधल्या विद्यापीठातून त्यांनी PhD ही संपादन केलं. परंतु डॉक्टर शिदे यांची एक महत्वाची ओळख, जसं अमृताची एक वेगळी ओळख मला सांगता आली, तसं मला एक वेगळी ओळख असे दिसते की सगळे जगभर ते हिंडलेले आहेत. त्यांनी एक 30-35 देशांमध्ये प्रवास केलेला आहे. परंतु बेसिकली त्यांचं व्यक्तिमत्व हे स्थानिक आहे. भाषा, विचार, परंपरा, वाचन, तत्वज्ञान या सगळ्या बाबतीत त्यांना स्थानिक, या भारतीय ज्या गोष्टी आहेत, मराठी भाषेतल्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी त्यांना अत्यंत प्रिय आहेत. आणि मला असं वाटतं या संशोधनातनं एक 10 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनातनं ते आपणहून बाहेर पडले. आणि मला असं वाटतं त्या पाठीमागे त्यांचा हा विचार होता की संशोधनासाठी संशोधन अशा पद्धतीने मला पुढचं आयुष्य द्यायचं नाही. केवळ 35 मध्येच असलेले डॉक्टर शिदये यांना असं वाटत होतं की माझ्यातनं काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे, मग ते रुग्णांसाठी असेल, पालकांसाठी असेल, किंवा व्यवस्थेसाठी असेल, मानसिक आरोग्य व्यवस्थेसाठी. आणि त्यातून त्यांनी या ह्याच्यातून हे केलं. आता नुकतेच म्हणजे आता एक 2-4 महिनेच झालेले आहेत, आता ते प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून आता ते रुजू झालेले आहेत. वेद, पुराण, दासबोध असा त्यांचा भरपूर अभ्यास आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या दृष्टिकोनातून एक अत्यंत आनंदाची अशी गोष्ट अशी की ते आता पुण्यात स्थायिक झालेले आहेत. आपला त्यांच्याशी वारंवार संपर्क येत आहे आणि सहाचं काम देखील वाढायला त्यांची निश्चित मदत भविष्यात होईल याचा मला विश्वास वाटतो. मी जास्त वेळ घेत नाही, त्यांना विनंती करतो की त्यांनी आज केअर गिव्हर्स या दिनानिमित्त आपले विचार आपल्या समोर मांडावे. धन्यवाद. नमस्कार, ऐकू येत आहे ना सर माझं? मी सुरू करतो. तर प्रथम वाणी काकांच्या स्मृतीस वंदन, लतिकाताई, शकुंतलाताई, हेमंतजी यांचं अभिनंदन, अमृताजींचंही खास अभिनंदन. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपले विचार मांडलेत. आणि आज इथे उपस्थित झालेल्या फेसबुक वरनं आणि प्रत्यक्ष सहकाच्या कार्यालयातल्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व श्रोत्यांचं अभिवादन. तर अनुवर्तक सरांनी माझी ओळख करून दिली, धन्यवाद सर त्याबद्दल. पण खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मी पहिल्यांदाच 6 मंचावरनं बोलतोय. 17-18 वर्षांपूर्वी जेव्हा मी सायकॅट्रीमध्ये MD करत होतो किंवा मानसशास्त्रात काम करण्याचा जेव्हा विचार चालू होता, त्यावेळेला आपले लेख म्हणजे वर्तक सरांचे लेख सकाळमध्ये कायम प्रकाशित व्हायचे आणि माझी आई मला ते दाखवायची की बघ राहुल, तुला ज्याच्यात काम करायचं आहे ते हे बघ, हे वर्तक सर पुण्यात हे अशा अशा पद्धतीचं काम करतात, भेट त्यांना कधी. तर तेव्हापासून स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनच्या कामाबद्दल एक वेगळा आदर आणि कौतुक नेहमी असायचं मनामध्ये. खूप काही अगदी मला करता नाही आलं 6 किंवा या उपक्रमासाठी सुद्धा आतापर्यंत, पण सर म्हणाले तसं ह्यापुढे जर करायला नक्की आवडेल. पण आज मला इथे बोलण्यासाठी बोलवल्याबद्दल सरांचं आणि 6
अध्यक्षांचं तसंच सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। तर सुरू करूयात आज। खरं तर जेव्हा सरांनी मला सांगितलं की या दिवशी इथे बोलायचं आहे त्यावेळेला मला पहिल्यांदा प्रश्न पडला की अरे आपला अधिकार आहे का या विषयावर किंवा आजच्या दिवशी बोलण्याचा। ज्या पद्धतीने लतिकाताई, शकुंतलाताई, हेमंतजी, अमृताजी यांनी एक स्वतः एक पालक म्हणून, एक केअरगिव्हर म्हणून जे अनुभव घेतलेत तशा कुठल्या प्रकारचा आपल्याला अनुभव आहे का, आपण त्या पद्धतीचं काही काम केलंय का, तर त्याचं खरं तर उत्तर नाही असंच म्हणावं लागेल। आज इथे बोलण्याचं माझं खरं तर औचित्य एवढंच की मी मानसशास्त्र या विषयात एक डिग्री घेतलेली आहे आणि गेली 10 वर्ष मी या विषयात संशोधनात्मक काम करतोय, पण त्या आधारे मी अनेक लोकांना भेटलोय, अनेक लोकांना जवळून पाहिलंय, अनेक गोष्टींचा विचार केलाय आणि ते विचार आज आपल्यासमोर मांडावेत अशी माझी इच्छा आहे। तर मी आज 6 संलग्नित बिंदूंवर बोलणार आहे, 6 मुद्दे असतील माझ्या बोलण्यामध्ये आणि जसं नमूद केलेलंच आहे तर आजच्या बोलण्याचा विषय आहे पालकांचे पालन। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण नेहमी चर्चा ही करतो ती त्या पेशंटची किंवा शुभार्थीची चर्चा आपण बऱ्याच वेळा करतो, शुभार्थीचा आजार, शुभार्थींबद्दल त्याचा अवेअरनेस, मग त्याचा उपचार वगैरे वगैरे, पण शुभंकरांबद्दल किंवा पालकांबद्दल आपण बोलतो नाही असं नाही। आता दिवसच आपण पालक दिन म्हणूनच साजरा करतोय, तरी पण एक सामान्यतः जर आपण पाहिलं समाजामध्ये तर पालकांबद्दल किंवा शुभंकरांबद्दल आपण एवढं काही बोलत नाही। तर हा विषय अतिशय महत्वाचा नक्कीच आहे कारण एक पालक म्हणूनही आपल्याला अनेक समस्यांमधनं जावं लागतं आणि मग पालकांचं पालन कोण करणार हा माझा प्रश्न मनात निर्माण झाला आणि म्हणूनच मी ठरवलं की आज आपण ह्याच मुद्द्यावरती बोलावं। तर या संदर्भात मी आता एक 6 मुद्दे माझे मांडणार आहेत, 6 बिंदू जे एकमेकांशी तसे संलग्नित आहेत पण तसे वेगवेगळे आहेत हे मांडणार आहे। आपण मुख्य प्रश्न हाच आहे की पालकांचं पालन कसं करायचं किंवा पालकांचं पालन कसं होऊ शकतं। तर एखाद्या पालकाचं सर्वात चांगल्या पद्धतीने पालन कोण करू शकतो, अगदी खरं सांगायचं तर तीच आपणच स्वतः आपलं पालकत्व घेणं गरजेचं असतं। बऱ्याच वेळेला काय होतं की आपण गोष्टी करताना त्याच्यात इतके स्वतःला झोकून देतो आणि आत त्याच्या घडून जातो की आपल्याला आपलंच भान राहत नाही। आणि तुम्ही बऱ्याच घरांमध्ये पाहिलं असेल जी घरातली बाई असते जी ते घर पूर्ण सांभाळते तिला स्वतःकडे वेळ द्यायला कधीच वेळ मिळत नाही। विमान प्रवास जो सहसा आता अगदी दुर्लभ झालेला आहे, विमान प्रवासात नेहमी ते सांगतात की जर काही अघटित घटना घडत असेल तर त्यावेळेला स्वतःच्या चेहऱ्यावर मास्क आधी बांधा आणि मग तुमच्या मुलांचं रक्षण करा। त्यामुळे कधीही आपण जर कुठेही पाहिलं तर जर तुम्ही स्वतः ठीक असाल तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घेऊ शकता। त्यामुळे पालकांच्या पालनामधला सर्वात महत्वाचा जो बिंदू आहे तो स्वतःच स्वतःची काळजी घेणं। त्यामुळे स्वमदत किंवा स्वतःची काळजी आपण आपल्याला पालक म्हणून आपण आपल्याला किती वेळ देतो स्वतःसाठी हे आपण विचारणं गरजेचं आहे। 3 पालकांचा आज आपण सन्मान केला आणि ते त्यांनी शुभार्थींबद्दल काय काय केलं याबद्दल आपण लिहिलं, पण त्यांनी आता जागेच्या मर्यादेमुळे आपण नक्कीच ते लिहू शकत नाही, पण त्यांनी स्वतःचंही आयुष्य स्वतःसाठी काय केलं हे आपण कधी लिहित नाही। काय होतं की पालक म्हटलं की सगळा समाज किंवा आपण स्वतःकडे असंच बघतो की आता माझं एकमेव कर्तव्य हे पाळल्याबद्दल आहे, पण आपलं स्वतःचं कर्तव्य आपल्याबद्दलही असतं। त्यामुळे आपण आपली मदत करणं किंवा स्वमदत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, कारण आपण जर आपल्या स्वतःची काळजी घेतली तरच आपण आपल्या पाल्याची आणि इतर लोकांची काळजी घेऊ शकतो। पण मग ती काळजी घ्यायची कशी, आपण काय केलं तर आपण आपली काळजी घेऊ शकतो, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे। आपण आपल्याला वेळ देतो का हा प्रश्न तुम्ही विचारून बघा। आपण आपल्याला स्वतःला किती वेळ देतो, जे पालक असतात जो मुख्य केअर गिव्हर आहे, जो मुख्य पालक आहे त्याचा बराचसा वेळ हा शुभार्थीच्या अवतीभोवती किंवा घरातल्या इतर लोकांच्या अवतीभोवती असतो। आपण आपल्या अवतीभोवती किती असतो आणि टीव्ही बघणं किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजेस बघणं किंवा युट्यूबवरती व्हिडिओ बघणं म्हणजे आपण आपल्याला वेळ देणं नाही होत खरं सांगायचं तर।
ते म्हणजे खरं तर थोडं सांगायचं तर झोपेची गोळी घेऊन किंवा कुठेतरी थोडासा वेळ अपव्यय करण्यासारखंच असतं. त्यातनं खरंच आपल्याला किती फायदा होतो हे आपण विचार जाणून घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला जर आपली काळजी घ्यायची असेल तर मग आपलं शरीर कसं चांगलं राहील, नियमित आपलं दिनचर्या कशी राहील, आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील. पण आपल्या पालकांनी आपल्या मानसिक स्वास्थ्यासंबंधी काय काय करता येऊ शकतं हाही विचार महत्वाचा आहे. सर माझं बोलणं ऐकू येतंय का तुटतंय? ऐकू येत आहे ना माझं बोलणं व्यवस्थित? येतोय. ठीक. तर पहिला माझा मुद्दा होता की आपण आपली शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं आणि आपलं स्वास्थ्य सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी नियमित दिनचर्या, आपला नियमित रोजचा व्यायाम असणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाली आपल्या व्यवस्थित व्हायला पाहिजेत. योगाभ्यासाचाही याच्यामध्ये अतिशय मदत होऊ शकते. अगदी फार काही नाही तर काही जमत नसेल तर थोडेसे काही प्रमाणात सूर्यनमस्कार आणि काही प्रकारचे प्राणायाम जरी केले आणि स्वतःला 15-20 मिनिटं जरी दिली कमीत कमी दिवसातनं आणि आपले छंद जोपासण्यासाठी आपण आपल्यासाठी वेळ काढून घेतला तरी आपण आपली मदत खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हा झाला माझा पहिला बिंदू, स्वतःची मदत, पालकांनी स्वतःच पालकांची घेतलेली काळजी. आता दुसरा बिंदू आहे पाल्यासंबंधी किंवा शुभार्थी संबंधी. त्यामुळे पहिला आपण स्ववर्ण आपण शुभार्थीकडे येऊ. काय होतं की पालक म्हणून आपण सतत गोष्टी करत राहतो आणि पाल्य म्हणून किंवा शुभार्थी म्हणून ती व्यक्ती घेत राहते. पण जसं आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं कधी कधी शुभार्थींनाही आपण अशा प्रकारे आपल्या उपचारांमध्ये आपण अशा गोष्टी सम्मिलित करू शकतो की ज्या योग्य शुभार्थींनाही थोडीस एक प्रकारची सहानुभूती आपल्या पालकांबद्दल, आपल्या शुभंकरांबद्दल निर्माण व्हावी. नसतेच असं नाही, ती बऱ्याच वेळेला असते. आणि जसं आज लेखामध्ये लिहिलंय सरांनी की त्या व्यक्तीला अनेक पापुद्रे असतात. बऱ्याच वेळेला ती शुभार्थी किंवा जो ती व्यक्ती जी पेशंट म्हणून असते त्याचं मुख्य पेशंट पणच समोर येतं किंवा रुग्ण पणच लोकांच्या समोर येतं. पण ती व्यक्ती फक्त रुग्ण नसते, ती आणि अनेक गोष्टी त्या व्यक्तीत सामावलेल्या असतात. पण ते पापुद्रे हळूहळू बाहेर निघणं गरजेचं असतं. तर तसंच शुभार्थींनी थोडं जरी कधी आपणच आपल्या पालकाची आपण काळजी घेतली तर त्या पालकालाही काही नाही तर म्हणजे कुसुमाग्रजांच्या ज्या ओळी आपण आधी म्हणालो फक्त लढ म्हण तेवढंच हवं असतं पालकाला. आणि काय जास्त हवं असतं, थोडं आहे थोडे की जरुरत आहे. थोडस जर आपला ज्याची आपण काळजी घेतोय त्यांनीच एखाद दिवशी आपली काळजी घेतली, एखाद्या दिवशी नाही काही क्षणांसाठी सुद्धा काही तासांसाठी जरी त्यांनी आपली काळजी घेतली तरी त्या पालकाला खूप हुरूप येऊ शकतो. आता हे सगळं कसं जमवून आणायचं, कसं करायचं याचा आपण विचार करू शकतो. पण आपण पालकत्वाकडे या दृष्टीने बघू शकतो की पाल्यच कधीतरी पालकत्व घेऊ शकतो. हा माझा दुसरा बिंदू होता. आता आपण तिसऱ्या बिंदूकडे वळू, तो म्हणजे आपले सगेसोयरे किंवा आपलं कुटुंब. स्टिग्मा विषयी बोलताना अमृताजी म्हणाल्या की तसं आम्हाला प्रत्यक्षपणे स्टिग्मा नाही जाणवला, पण आमच्या मागे लोक बोलायची किंवा सेल्फ स्टिग्मा असतो, असे अनेक गोष्टी असतात. पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जगामध्ये वावरताना कुठल्याही जर तुम्ही समूहात गेलात तरी तीन प्रकारची लोक असतातच, काही खूप चांगली, काही मध्यम आणि काही अतिशय वाईट. त्यामुळे अतिशय वाईट प्रकारातली व्यक्ती तुम्हाला किंवा त्या तुमच्या कुटुंबातही सगळे सोयऱ्यांमध्येही असतील त्या, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रासही होत असेल. पण सगळेच तसे नसतात, अगदी कमी प्रमाण असेल. पण काही निरपेक्ष भावनेने आपल्यावर प्रेम करणारी ही माणसं आपल्याच अवतीभोवती आपल्या कुटुंबात असतात. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला आलेल्या काही अनुभवांमुळे जसं आपण म्हणतो की सुक्याबरोबर ओलंही जळतं, तसं आपण आपल्या मनाची एक धारणा करून घेतो. पण तिथेही आपण थोडस तारतम्य बाळगलं आणि एक खूप चांगल्या प्रकारची निरपेक्ष प्रेम करणारी जर व्यक्ती आपण ओळखली, आणि जी प्रत्येकाला असतेच खरं तर, आणि आपण त्यांच्याशी आपले संबंध वृद्धिंगत केले आणि त्यांच्या
समवेत जास्त वेळ घालवला तर आपलाही भार थोडा हलका होऊ शकतो. त्यामुळे आपल्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये अशी माणसं हेरून आपण त्यांना थोडी मदत करावी, त्यांच्याकडनं आपण मदत घ्यावी. एखाद्या दिवशी तुम्हाला कुठे जायचं असेल आणि त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शुभार्थीची काळजी घ्यायला कोणी नसेल, मदत मागून तर बघा. 10 लोकांकडे मागितली 8 लोक नाहीच म्हणणार, 9 विचार करेल, पण एकच असेल जो तुम्हाला द्यायला तयार होईल. तो एक शोधण्यासाठी तुम्हाला कष्टही करावे लागतील, तुम्हाला अनेक नकारही सोसावे लागतील, पण तो मिळाल्यानंतर तुमचं जीवन किती सुकर होईल त्याचा अनुभव घ्या. त्यामुळे आपले सगळे सोयरे हेही आपलं पालकत्व थोड्या पद्धतीने वाटून घेऊ शकतात. हा माझा तिसरा मुद्दा होता. माझा चौथा मुद्दा आता संस्थात्मक किंवा सा किंवा संघटना ज्या आहेत त्या यात कशा मदत करू शकतील या संदर्भात आहे. आणि आज वर्तक सरांनी जो लेख पाठवला त्याच्यातनी शीर्षकच दिलं की वैयक्तिक समस्यांकडून सामाजिक बदलांकडे. आणि अमृतांजींच्या कार्याबद्दल त्याच्यात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती मांडलेली आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपलं वैयक्तिक दुःख न शिकून बाजूला ठेवून नाही म्हणत आहे, वैयक्तिक दुःखातनं शिकून त्यातनं काही धडे घेऊन समाजासाठी सुद्धा परत काही देऊ शकतो आणि अशा पद्धतीने संघटनात्मक काम करू शकतो. याच सात उत्तम उदाहरण आहेच. वाणी काकांच्या पूर्ण आयुष्यातून हीच आपल्याला प्रेरणा मिळू शकते, पण आता अमृताजी जसं दाखवतात त्या पद्धतीनेही कार्य करता येऊ शकतो. आणि अशा संस्थांमध्ये एकत्र आल्यानंतर जसं सुरुवातीला लतिकाताई शकुंतलाताई म्हणाल्या की आम्हाला इथे आल्यावर खूप आधार वाटतो, आम्हाला साच एक एक खूप चांगल्या पद्धतीने ते आम्हाला फक्त आर्थिकच नाही किंवा वैद्यकीय उपचारासंबंधी नाही पण वेगळ्या एक भावनिक मदतही आम्हाला इथे येऊन होते. तर संघाची शक्ती खूप असते. बुद्धाने म्हटले तसं संघम शरणम गच्छामी, तर तसं संघटनात्मक आपला सहभाग असला तरी आपल्याला आपलं जे एकंदर पालकत्वाचं एक जे काही एक जो आपला त्रास आहे तो कमी होऊ शकतो आणि त्यातनं काही सामाजिक बदलांकडे नक्कीच आपला प्रवास सुरू होऊ शकतो. त्यामुळे सासारख्या संघटनांचं महत्व खूप आहे या कार्यामध्ये. माझ्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत ज्या संशोधनामध्ये आहेत किंवा सेवा पुरवणाऱ्यामध्ये आहेत त्यांनी सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यात ते योगदान करू शकतात. अनेक सायकॅट्रिस्ट चांगल्या पद्धतीने काम करतातच आहेत, अवेअरनेस वाढवण्याचं काम करतायत, लोकांपर्यंत जाण्याचं काम करतायत, मोफत सेवा उपचार देण्याचं काम करतायत. असे कितीतरी गोष्टी संघटनात्मक पद्धतीने होऊ शकतात. त्यामुळे सामाजिक संघटना, सामाजिक संस्था आणि त्यांचं एकंदरीत आपल्या पालकत्वाबरोबर होणार जे काही एक जो भाग आहे तो आपल्याला अतिशय महत्वाचा ठरू शकतो. आणि कित्येक वेळेला आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातनं हे जमत नाही संघटनात्मक काम करायला किंवा या अशा पद्धतीच्या सभांमधनं वगैरे जायला, तरी त्यातल्या त्यात थोडासा वेळ काढून जर आपण जायला लागलो गेलं की चांगलं वाटायला लागतं आणि केल्याने होत राहतं हे थोडस आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा माझा चौथा मुद्दा होता. आता पाचव्या मुद्द्याकडे पाचव्या बिंदूकडे वळायचं तर सरकार. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सुरुवातच सरकारपाशी करतो आणि अंतही सरकारपाशी होतो आणि शेवटी त्यातनं होत काहीच नाही. पण सरकारचंही अतिशय महत्वाचं त्याच्यामध्ये योगदान असू शकतं अशा पद्धतीने की सरकार नीती ठरवतं, कायदे ठरवतं आणि नीती आणि कायदे ठरवताना शुभार्थी आणि शुभंकर यांचा एकत्रित विचार होणं गरजेचं आहे. या संदर्भात सरकारही आता जागृत व्हायला लागलंय की ज्या पण मानसिक आरोग्याच्या नीती किंवा कायदे तयार होतील त्यामध्ये अमृताजींसारखे वर्तक सरांसारखे आणि लतिकाताईंसारखे अशी अनेक लोक त्याच्यात कशी जोडली जाऊ शकतील या संदर्भात विचार आता सुरू झालाय. पण तो अतिशय चांगला बदल आहे. मानसिक आजारांसंबंधी नीती कायदे हे मानसिक आरोग्याच्या संदर्भात जे ज्यांना त्याचा त्रास झालाय जे ते शुभार्थी आहेत शुभंकर आहेत त्यांच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे. आणि त्या नीती ठरवल्यानंतर एकंदर सेवा कशा पुरवल्या जात आहेत याचं नियमन करण्याचं काम सुद्धा सरकारकडे आहे. पण सरकारी नीती आणि सरकारकडनं होणारं नियमन याला चालना देण्यासाठी एक प्रकारचं ज्याला
पाठपुरावा करणं म्हणतात किंवा ऍडव्होकसी करणं म्हणतात तिथे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन सारख्या संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि सरांबरोबर मी काही वर्षांपूर्वी त्या का म्हणजे आमचं काम चालूच येते की आपल्याला शुभार्थी आणि शुभंकरांना एकत्र घेऊन असं सरकार पातळीवरती किंवा आता नवीन जो मानसिक आजारासंबंधी कायदा जो आलेला आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 तर त्यानुसार आपल्याला काय करता येईल यासंबंधी आमचं कार्यही चालू आहे आणि एक एक काही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्नही करत आहोत. आणि सर्वात शेवटचा माझा जो मुद्दा आहे सरांनी सांगितलंच की मला जे इथलं भारतीय वाङ्मय आहे ते वाचण्याचा एकंदर आवड आहे तर मी तो शेवटचा बिंदू सांगून याची सांगता करीन. तर जेव्हा आपण पालक हा शब्द वापरतो तेव्हा पालन करणं किंवा रक्षण करणं ह्या पद्धतीने तो वापरला जातो. पालनहार किंवा आपण ईश्वरासंबंधी आपण पालनहार असा हा शब्द वापरतो की आपल्या सगळ्यांचा तो पालक आहे. तर या एकंदरीत विषयाचा विचार करताना मला असं जाणवलं की आपण संस्था संघटना सरकार सगळे सोयरे या सगळ्यांचा विचार करतोय पण आपल्या सांस्कृतिक वारशाचाही आपण विचार केला पाहिजे. आपला सांस्कृतिक विचार काय आहे तोही आपण जाणून घेतला पाहिजे. आता पापुद्रा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की जे अनेक प्रकारे आपण जी मंदिरं किंवा मंदिरांमधनं होणारी भक्ती किंवा एकंदरीत जे आपण कर्मकांड म्हणतो त्या हे सगळे कर्मकांडाच्या पापुद्र्यांमध्ये आपला जो मूळ सांस्कृतिक विचार आहे तो थोडासा हरवल्यासारखा झाला आहे. खरं तर आपला मूळ सांस्कृतिक विचार काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या भारतीय विचारामध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की मी जो एक व्यक्ती म्हणून आहे ते मी तो मी फक्त एक हे जे मला सगळं विश्व दिसतंय जे माझ्या अवतीभोवती आहे ते जे काही सगळं आहे त्याचा मी एक छोटासा अंश आहे. मी एक छोटासा अंश आहे पण मी नुसताच अंश आहे असं म्हणून भागत नाही. म्हणजे मी फक्त अंश नाही आहे तर जर मी हे नीट समजून घेतलं तर मी हे जे काही दिसतंय ते सगळं हे मीच आहे. हे सगळं मीच आहे म्हणजे एक पद्धतीने पाहिलं तर मी याचा अंश आहे पण हे सगळं जगतच मी आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला याची जाणीव होते की हे जे काही दिसतंय त्या सगळ्याचं मी नुसताच अंश नसून त्या सगळ्याचाच मी एक भाग नसून मीच ते आहे तर मग खरं तर आपलं दुःख म्हणजे वैयक्तिक पातळीवर आलेलं आपलं दुःख हलकं करायला त्याचा नक्कीच मदत होऊ शकते. आणि मी हे फक्त तत्वज्ञानाच्या दृष्टीने सांगत नाहीये हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक दुःखामध्ये मला आपल्या सांस्कृतिक वारशांनी आणि विचारांनीच त्यातनं मला बाहेर काढण्याचा खूप मोठा हातभार मिळालेला आहे. आणि ह्या संदर्भात मी एक फक्त तुकारामांचा एक आपण पुण्यात आहोत तुकाराम ह्याच मातीतले आहेत त्यांचा एक मी छोटासा अभंग जो अतिशय प्रसिद्ध आहे तो म्हणतो आणि म्हणजे त्यांनी याची सांगता करतो. तर तुकाराम त्यांच्या एका अभंगात म्हणतात की अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळाला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. अणुरेणू या ठोकडा अणुपेक्षाही लहान पण आकाशा एवढा एकाच वेळेला मी अंश आहे अतिशय छोटा आहे पण या सगळ्याचा भाग म्हणजे मीच आहे. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात येतं तेव्हा माझी जी अज्ञानाची अज्ञानासंदर्भात जी त्रिपुटी आहे ती सांडली ती संपली आणि मी आता उरलो फक्त उपकारापुरता. उपकार हा शब्द आपण थोड्या वेगळ्या अर्थाने वापरतो आजकाल पण उपकारापुरता म्हणजे जे काही आहे ते फक्त आता देण्यासाठी मी उरलेलो आहे. तुकारामांच्या आयुष्यात किंवा आपल्या कुठल्याही संतांचं आयुष्य हे काही अगदी फार सुखकर होतं असं नाही. सगळ्यांना प्रचंड प्रमाणात सगळ्या प्रकारची दुःख अनुभवायला मिळाली पण त्या सगळ्या दुःखांच्या पलीकडे जाऊन आकाशा एवढं होण्याचं कर्तृत्व त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशातनं मिळालं सांस्कृतिक विचारातनं मिळालं ते त्यांनी मांडलं आणि आणि आपल्यासाठीही ते खुलं करून ठेवलं आणि आपणही त्याचा आज लाभ घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मला जे काही यथाशक्ती यथामती जे काही समजतं त्यानुसार मी आज हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. पालकांचं पालन करणं महत्वाचं आहे. शुभार्थींबरोबर आपल्याला शुभंकरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे.
त्याच्यात पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपणच आपलं पालकत्व घेणं, आपण आपली स्वतः स्वतःला ओळखणं, स्वतःची मदत करणं, आपलं आरोग्य चांगलं ठेवणं, आपण शुभार्थींकडनंही आपल्या पाल्यालाही जर आपण अशा पद्धतीने एक शिकवलं म्हणा किंवा एक जाणीव करून दिली की अरे बाबा तूही कधीतरी पालक होऊ शकतोस आणि पालक होण्यातलं मोठं पण काय ते तूही अनुभवू शकतोस, त्यातनंही फायदा होऊ शकतो, आपले सगळे सोयरे संस्था सामाजिक संस्था सरकार यांचाही भाग आहे आणि शेवटी सांस्कृतिक आपला जो वारसा आहे आणि विचार आहे त्याचाही आपण मदत घेऊ शकतो, त्यातनं आपण बरंच काही शिकू शकतो. आणि जसं आज अमृताजींच्या आयुष्यातनं आपल्याला लक्षात येतं की वैयक्तिक समस्यांकडून आपण सामाजिक बदलांकडे एक प्रवास नक्कीच सुरू करू शकतो. तर असं एकंदरीत माझे सगळे बिंदू मांडून मी आता थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. पालकांचे पालन अतिशय मोलाची अशी माहिती, नवे मार्गदर्शनच मिळाले आहे सर्व पालकांना. पालक स्वतःला म्हणजे स्वतःच्या आरोग्याला नेहमीच दुय्यम स्थान देताना दिसतात. तसे केल्यास काय होऊ शकते हे आपल्याला राहुल शिवे यांनी सांगून प्रॅक्टिकल विचार करणे, सजगतेने पालकांनी सक्षम सबल होणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. त्यांनी सांगितलेले विचार नक्कीच ध्यानात घेऊन अंमलबजावणी करायला हवी. याच्या अनुसंग एक त्यांनी जे सांगितलं की शुभार्थी जर पालक झाला तर त्याला पण कसं छान वाटतं, असं एक आमच्याकडे उदाहरण आहे. एक शुभार्थी अतिशय सिम्प्टोमॅटिकच बऱ्याच काळ ती तशीच असायची आणि एकदा ती आणि तिची आई दोघीच जणी घरात होत्या आणि तिच्या आईला चक्कर येऊन त्या पडल्या, फिट आली त्यांना आणि ही मुलगी न घाबरता शेजाऱ्यांना बोलवून ती घेऊन आली आणि त्यांनी सांगितलं की बघा माझ्या आईला काय होतंय, तुम्ही जर लवकर आलात तर ती लवकर बरी होईल, अशी तिने त्यातली कळकळ आणि गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्याही लगेच त्या बघायला आल्या आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी ताबडतोब जवळच्या डॉक्टरांना फोन केला, बोलवलं आणि त्यांना त्याच्यातनं लवकर बरं वाटलं. तर ही जी शुभार्थी आहे हिला सगळेच जण तिचं कौतुक करायला लागले आणि खरंच तिला त्याच्यानंतर इतकं छान वाटत होतं ती ज्याला त्याला सांगायची की मी सांगितलं म्हणून आई लवकर बरी झाली, मी सांगितलं म्हणून आईला लवकर बरं वाटलं आणि त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. तर असा सुद्धा प्रसंग आहे की जो त्यांचा आत्मसन्मान त्यांची आत्मप्रतिष्ठा नक्कीच वाढवत असणार. आणि हे मला आता तुम्ही सांगताना हा प्रसंग मला अगदी आठवला, बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे हा, 5-7 वर्षापूर्वीचा, पण मला एकदम आठवलं म्हणून मी तो शेअर केला. धन्यवाद राहुलजी. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये आपण देऊ शकता अमृताजींना सुद्धा किंवा राहुलजींना, ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी जरूर विचारावे. हो आहे, सारिकाकडे आहे. असे काही इथे प्रश्न येत आहेत की माझ्या मुलीसाठी माझ्या बहिणीसाठी समुपदेशनाची सुविधा मिळू शकेल का, तर आमच्या संस्थेमध्ये ही सुविधा आहे, जरूर आहे. आपण सोमवार ते शुक्रवार 10:30 ते 4 या वेळामध्ये येऊ, जरूर याचा लाभ घेऊ शकता, जाणून घेऊ शकता, समुपदेशन मिळू शकतं आपल्याला. हो आत्ता का? हा मी एक प्रश्न विचारू सर. एक मिनिट, आपल्याकडे आता एक शुभार एक हे आहे तर ती विचारते प्रश्न, तिचा झाल्यानंतर तुम्ही विचारा. हो चालेल चालेल, काय तुझा प्रश्न सांगतात का, नाव काय तुझं? इकडे येते का प्रश्न विचारायला? बर तुम्ही बोला, तुम्ही तुम्ही बोला. बर
तुम्ही आता सांगा का नाही नाही सारिका सारिका हा प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की घरामध्ये शुभार्थी आहे आणि तिच्यामुळे बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा टाइमटेबल थोडं विस्कळीत होतं, तर अशा वेळेला कशा पद्धतीने हे हाताळावं असा एक प्रश्न इथे उपस्थित असलेल्या फडके म्हणून आहे तिने विचारला आहे. तर याला उत्तर आमची समुपदेशक सारिका चांडक ही उत्तर देते. सुरेखा जी मला वाटतं राहुल सरांना आपण आधी प्रश्न विचारावेत. मी इथेच आहे, आपण नंतरही याचं उत्तर माझ्याकडनं घेऊ शकतो. चालेल ना? ओके राहुल जी, तुम्हाला ती विचारतीये की घरामध्ये जर अशी शुभार्थी असेल आणि तिच्यामुळे केअरटेकर्स फक्त तिच्याकडेच लक्ष जास्ती देतात असं होतं, तर बाकी ज्यांनी टाइम टेबल सगळ्यांचं विस्कळीत होतं ते कसं मॅनेज करता येईल? खरं अगदी अगदी मनापासून सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं अमृताजीच जास्त योग्य पद्धतीने देऊ शकतील किंवा अनिल सर देऊ शकतील. कारण माझा तसा वैयक्तिक अनुभव अगदी घरातल्या संदर्भात नाहीये, पण जे मी माझ्या पेशंट्सना किंवा जनरली सांगतो मी अगदी थोडक्यात एक मिनिटात एवढंच सांगू शकेन की बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या प्रत्येकाची एक घरामधल्या चार व्यक्ती असतील तर त्या प्रत्येकाची एक धारणा असते की गोष्टी अशाच व्हायला पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपल्या एकंदरीत बोलण्यामध्ये किंवा वागण्यामध्ये असतो की ह्याच वेळेला असं व्हायला पाहिजे त्याच वेळेला असं व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही पाहिलं तर फक्त शुभार्थींमुळे नाही अनेक गोष्टींमुळे आपलं रोजचं जे जीवन असतं ते विस्कळीत होत असतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बाहेरच्या गोष्टी असतात जिथे आपण त्रागा करू शकत नाही तिथे आपण त्रागा करत नाही. शुभार्थी ही व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तीवर कुणी आलं आणि ओरडू शकतं किंवा त्रागा करू शकतं, एक पंचिंग बॅग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने होऊ शकतं. तर ते घरातल्या सगळ्या लोकांनी त्याचं जर समजून घेतलं की अरे बाबा आपल्याला एखाद्यावर राग व्यक्त करता येतोय याचा अर्थ आपण तो सतत केलाच पाहिजे असा नसून, म्हणजे थोडीशी एक समज म्हणजे स्वतःकडे बघून जर त्यांनी विचार केला तर या गोष्टी समजूतदारपणे कमी होऊ शकतात. बाकी त्याला तसं काय म्हणता येईल त्याला असं परफेक्ट टाइम टेबल किंवा परफेक्ट दिनचर्या अशी कोणाचीच असू शकत नाही. हा मी माझ्या जनरली जो पेशंटना सल्ला देतो त्याबद्दल सांगितलं, पण स्वानुभवात जे सर सांगू शकतील किंवा अमृताजी सांगू शकतील ते जास्त महत्वाचं. हॅलो, हा राहुल किंवा ऐकायला येत आहे? चॅट बॉक्स मध्ये प्रश्न पडलाय, अमृता किंवा राहुल कोणी तुम्ही बघा, मानसिक आजार आणि स्त्रीचे आरोग्य. तर स्त्री मानसिक रुग्ण असेल तर काय म्हणजे आव्हानं वेगळी कुठली असतात आणि तिने कसं तोंड द्यावं असा साधारण तो प्रश्न आहे. अमृताजी तुम्ही बोलू इच्छिता? अनम्यूट करावं लागेल त्यांना. हॅलो हॅलो, येतोय आवाज येतोय. हा तर याच्याविषयी मी उत्तर देऊ इच्छिते. कारण जर मानसिक आजारी व्यक्ती ही स्त्री असेल किंवा तिला स्वतःला जर मानसिक वाटते की त्याच्यामध्ये सुद्धा तिच्या पुढे खूप सारी आव्हानं असतात. सगळ्यात जास्त आव्हानं असतात ती मॅरिटल लाईफ मध्ये किंवा तिची जी काही ती जर आई आहे किंवा ती वर्किंग वुमन आहे तर अशा व्यक्तींसाठी जास्ती आव्हानं आहेत असं मला वाटतं. कारण एक आहे की एखाद्या महिलेलाच जर मानसिक आजार आहे किंवा तिला तसे सिमटम्स आहेत किंवा तिला एपिसोड येतात
तर थोडस आजही आपल्या समाजामधला स्ट्रक्चर अजून थोडस तसंच आहे की स्टिग्माटाइज थोडस दृष्टीनं पाहिलं जातं. दुसरं की लवकर जी ट्रीटमेंट किंवा लवकर उपचार होणं गरजेचं असतो तर त्याच्यासाठी ती बाई सुद्धा स्वतःहून मागे राहते. म्हणजे तिला असं वाटतं की जर माझं असं काही आहे तर माझ्याशी कोणी लग्न नाही करणार किंवा मग कदाचित कामाच्या ठिकाणी मला त्रास होईल अशा रीतीनं स्वतः पण थोड्याशा बायका मागे राहतात, ट्रीटमेंटला नकार देतात किंवा मग ट्रीटमेंट घेत असलं तरी मग थोडासा असा विचार करतात की किती दिवस हे करायचं, कंटाळा येतो. अशा बऱ्याच गोष्टी महिलांच्या बाबतीमध्ये आज जाणवतात. जेव्हा आम्ही ग्रासरूट लेवलला काम करतो त्यावेळेला आम्हाला बेसिकली हे जाणवतं, आम्हाला बायकांना सांगावं लागतं किंवा त्यांना सांगावं लागतं की तुमचा सेल्फ अवेअरनेस जो आहे तो पहिला सेल्फ अवेअरनेस होणं गरजेचं आहे स्वतःला. जसं सरांनी आता राहुल सरांनी सांगितलं की आधी स्वतःची काळजी स्वतः घ्या किंवा स्वतःला महत्व द्या हे सांगणं गरजेचं आहे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जास्त ज्यांना खरोखर मानसिक आजाराचे प्रॉब्लेम आहेत किंवा जे खरोखर तसे सिम्पटम्स आहेत त्यांनी खर तर या बाबतीमध्ये स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे की आव्हानं ही सगळ्यांनाच आहेत, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असू दे, सगळ्यांनाच आव्हानं आहेत. प्रत्येकाचं जगणं किंवा वागणं हे वेगवेगळं असू शकतं, त्याचं बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये एक आहे जसं राहुल सरांनी सांगितलं की आपली जबाबदारी आपण जर घेतली ते व्यवस्थित पालन केलं तर मग आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करता येईल. पण बायकांच्या बाबतीमध्ये एक आहे की आपण राहुल सर तुम्ही नाही, मी पूर्ण सहमत आहे या विषयाशी की शेवटी काय होतं की बाई म्हटली की पहिल्यांदाच म्हणजे घरातल्या बाईला थोडस दुय्यम स्थान असतच कुठल्याही बाबतीत. आणि मानसिक नाही शारीरिक आजार जरी असला तरी बायका स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष म्हणजे मुद्दाम असं नाही, पण आता बाबा मी जर असं म्हणायला लागले तर कोण बघणार आणि सगळं घराचं काय होणार ह्या एकंदरीत चिंतेपोटी आपण पुढे येत नाही. पण जसं आपण आधीच बोललोय की थोडस स्वार्थी असायला हरकत नाही, स्वार्थी या अर्थाने नाही की फक्त आपलंच बघायचं, पण स्वतःचा अर्थ म्हणजे परमार्थ करायच्या आधी स्वतःचा अर्थ करणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे स्त्रियांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे शारीरिक आणि मानसिक दोन्ही लक्ष देणं गरजेचं आहे. माझे स्वतःचे असे अनेक पेशंट्स आहेत की जे स्त्रिया असूनही त्यांचे नवरे म्हणा त्यांची मुलं म्हणा त्यांची काळजी घेतात. वाणी काकांचं स्वतःचंच उदाहरण आहे की त्यांनी त्यांच्या बायकोची अतिशय उत्तम काळजी घेतली. त्यामुळे मी आधी म्हंटल तसं की आपल्याला खूप जास्त सार्वत्रिकीकरण किंवा जनरलायझेशन करणं अवघड आहे. सगळ्याच बायका मानसिक आजारी असलेल्यांना त्रास होतो असं नाही, पण त्याच्यातही काही चांगले पालक असतात, काही मध्यम आणि काही अतिशय निकृष्ट. काही प्रश्न आलेले आहेत इथे चॅटबॉक्समध्ये तर मी त्याने पटकन उत्तर देतो. एक महत्वाचा प्रश्न असतो की मेडिसिनचा फायदा होतो का, आणि प्रत्येकालाच तो प्रश्न पडतो. एक सायकॅट्रिस्ट म्हणून माझं मत आहे आणि बऱ्याच जणांचे कदाचित तसाच अनुभव असेल की जे स्किझोफ्रेनिया बायपोलर डिसऑर्डर जे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार आहेत त्याच्यामध्ये औषधांचा उपयोग नक्कीच चांगल्या पद्धतीने होतो, कारण औषधांशिवाय आपोआप बरं होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला औषधं मिळत नाहीत, योग्य डोसमध्ये मिळत नाहीत, योग्य कालावधीसाठी मिळत नाहीत, आणि त्यामुळे अनेक प्रकार अनेक नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. पण जे योग्य डोसमध्ये योग्य वेळेकरता जर योग्य वेळी औषधं मिळाली तर मी तरी चमत्कार होताना पाहिलेले आहेत औषधांमुळे. त्यामुळे जरी माझा कल हा पूर्णपणे सामाजिक सांस्कृतिक गोष्टींकडे असला तरी मला औषधांचा उपयोग होतो हे नक्की माहिती आहे. त्यामुळे औषधं फक्त मदत करतात किंवा औषधं काहीच करत नाहीत या दोन्ही अतिरेकी मतांना माझ्या दृष्टीने तरी महत्व नाहीये. किती वर्ष औषधं घ्यावी लागतात हा शेवटी प्रश्न ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आजारावरती अवलंबून असतो. काही आजारांमध्ये नक्कीच कायमच औषधं घ्यावी लागतात,
पण तशा पद्धतीची औषधं आपल्याला डायबिटीस मध्ये घ्यावी लागतात, ब्लड प्रेशर साठी घ्यावी लागतात. ज्या काही व्यक्तींना लहानपणापासून डायबिटीस असतो, ज्युव्हेनाइल डायबिटीस असतो, ती लोक आयुष्यभर औषधं घेतात. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने औषधं घेणं गरजेचं आहे. आपल्या मनात एक अशी संकल्पना असते की माणूस पूर्ण बरा झाला पाहिजे किंवा तो म्हणजे पूर्ण बराच झाला पाहिजे. पूर्ण बरा असं काहीच नसतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी शेवटी आपल्याला दुःखही वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाला असतातच. त्यामुळे असलेल्या गोष्टींबरोबर जगायला शिकणं हे पण महत्वाचं आहे. आणि या संदर्भात मी एक पुस्तक सुचवू इच्छितो, कॅन्सर माझा सांगाती म्हणून. डॉक्टर अरविंद बावडेकर होते, ऑर्थोपेडिक सर्जन. अतिशय उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, कॅन्सर माझा सांगाती. त्यांना कॅन्सर झाला आणि मग ते कॅन्सरला आपल्याला हरवायचं नाहीये किंवा मानसिक आजारांनाही आपल्याला हरवायचं नाहीये. हे काही युद्ध चाललेलं नाहीये. हे आता हे आपलेच आजार आहेत आणि हे आपल्याच बरोबर असतात. तर त्यामुळे त्याच्या बरोबर कसं जगायचं हे शेवटी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचा एक प्रश्न होता तो म्हणजे काउन्सिलिंग संदर्भात, की कुठे काउन्सिलिंगच्या सुविधा मिळू शकतील किंवा काय. तर अगदी खरं सांगायचं तर अजूनही फक्त भारतातच नव्हे पण जगभरात औषधांव्यतिरिक्त अशा पद्धतीने काउन्सिलिंग किंवा एकंदरीत सामाजिक गोष्टी ज्या मदतगार होऊ शकतात त्याची एकंदरीत कमतरता आपल्याकडे, प्रचंड प्रमाणात कमतरता आपल्याकडे आहे. अमृताजींसारखे लोक काम करतात, साच काम आहेच. अनेक संस्था देशभरात आणि जगभरात त्या पद्धतीने आता ही रिकव्हरी पद्धतीची सामध्ये वापरतात. ते काम चालू आहे पण ते काम आणखीन एका वेगळ्या स्तरावर आणण्या, म्हणजे स्केलअप ज्याला म्हणतात, ते त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपण अजून खूप मागे आहोत, जगभरात आपण खूप मागे आहोत. त्यासाठी आपण विशेषतः आपल्या पद्धतीने प्रयत्न लगेच तर करू शकत नाही. पण मी जसं म्हंटल तसं की जोपर्यंत आपल्याला बाहेरनं मदत येत नाही तोपर्यंत कमीत कमी आपणच आपली मदत, स्वमदत किंवा सेल्फ हेल्प पद्धतीने आपण सुरुवात तरी करू शकतो. मला वाटतं वर्तक सरांनी काही पुस्तिका लिहिल्या आहेत ज्याच्यामध्ये रिकव्हरी पद्धत कशी वापरतात, ते डायरी लिहिण्याचं काय महत्व आहे, स्वतः अवेअर होण्याचं काय महत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोडासा स्वतःच अभ्यास करून आपल्याला आपल्यासाठी मिळवाव्या लागतील. कारण अजून तरी एक वैद्यकीय व्यवस्था म्हणा किंवा हेल्थ सिस्टीम अजून आपण तेवढ्या सबळ करू शकलेलो नाही. धुळ्याहून श्री विनोद बोरसे यांचा एक प्रश्न आहे की स्किझोफ्रेनिया बरा होऊ शकतो का आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो का आणि औषधं लाईफ लॉंग घ्यावी लागतात का. थोडा भाग तुम्ही सांगितलाय पण स्किझोफ्रेनिया बरा होऊ शकतो का हे जरा त्यांना सांगा. आता मला वाटतं इथे डॉक्टर वर्तक सरच बसले ते, त्यांनी खर तर त्यांनीच याचं उत्तर द्यावं. कारण मी एक सायकॅट्रिस्ट म्हणून तरी पाहिलेलं आहे की स्किझोफ्रेनिया असलेल्या माझ्या बऱ्याच पेशंट्सना बऱ्यापैकी ते परत आयुष्यामध्ये परत आलेले. जॉन नॅश यांचं उदाहरण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना स्किझोफ्रेनिया असून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय. त्यामुळे नुसताच बरा नाही ते त्याच्याही पलीकडे, म्हणजे जे आपल्याला बाकी लोकांनाही जे जमणार नाही ते करू शकतात. त्यामुळे बरा होऊ शकतो हे नक्कीच, पण हे मी एक त्रयस्थ म्हणून सांगतोय. पण मला वाटतं सरच योग्य पद्धतीने ते जास्त सांगू शकतील. सर सरांचं म्यूट. थँक्यू व्हेरी मच राहुल. ऍक्च्युली मी एक प्रश्न विचारणार आहे म्हणून मी तर हा जो एक शेवटचा जो एक तुम्ही मुद्दा सांगितलात की स्केलअप म्हणजे अवेअरनेस वाढावा, लोकांना लवकर समजावं, त्याचप्रमाणे स्वमदत पण करता यावी, मग ते शुभार्थी असतील नंतर कुटुंबीय असतील, आणि या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी राहतील. या सगळ्या गोष्टी साची जी एक बैठक आहे ही स्वमदत आणि जनजागृती हा एक संपूर्ण व्यवस्थेचा एक नैसर्गिक भाग व्हावा आणि त्याच्या पलीक त्याच्याशिवाय जी काही मदत व्यवस्थेकडनं पाहिजे ती घ्यावीच. परंतु कुठेतरी या स्केलअपच्या ह्याच्यामध्ये एक वैद्यकीय जी काही व्यवस्था आहे तिच्याशी संघर्ष होतो की काय, किंवा हे स्केलअप करण्यामध्ये काही
अडचणी येतात की काय, असं अशी एक गोष्ट आम्हाला दिसते की आम्ही एक निःशुल्क आणि अशी एक व्यवस्था स्केलअप करायला बघतोय, परंतु त्याची इकडे म्हणावं तेवढं संपूर्ण व्यवस्थेचं लक्ष जात नाही. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा पुन्हा वैद्यकीय व्यवस्थांची संख्या वाढवायला पाहिजे, सगळं पाहिजेच, त्याच्याबद्दल काही शंका नाही, परंतु त्याच गोष्टींवर लक्ष देऊ नका असं आमचं जे काही म्हणणं आहे. तर असा काही संघर्ष येतो की काय असं एक आम्हाला एक वाटतं. तर तुमचं काय मत आहे, तुम्ही जगातल्या वेगळ्या व्यवस्था बघितलेल्या आहेत त्यामुळे. धन्यवाद सर, कारण हा प्रश्न महत्वाचा होता. काय होतं की आपण प्रत्येक वेळेला जर सरकारकडनं अपेक्षा केली आणि सरकारी व्यवस्था उत्तम व्हायला पाहिजेत, तर बऱ्याच वेळा निराशा आपल्या पदरी पडू शकते. मी सरकारी व्यवस्थेबद्दल बोलीनच, कारण की तेच माझं मुख्य काम आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं मला जे वाटतं, मी हा विषय निवडला याचं कारण असं होतं की मला यातनं महत्वाचा मुद्दा असं मांडायचा होता की पालकांचं पालन म्हणजे शुभार्थींचं पालकत्व हे आपण सगळ्यांनी घ्यायची गरज आहे. सगळ्यांनी म्हणजे हे थोडस ऐकायला थोडं रोमॅन्टिक वाटेल, पण मला असं म्हणायचं आहे की एखाद्या शुभार्थीची जबाबदारी ही मुख्यत्वे करून त्या पालकाची असते, पण त्याच्या कुटुंबाचीही असते, त्याच्या आजूबाजूच्या लोकांचीही असते, आणि समाज म्हणूनही आपली सगळ्यांची असते. म्हणजे मी या समाजाचा घटक आहे एक, मी म्हणजे मी स्वतः व्यक्ती म्हणून राहुल शिधये, सायकॅट्रिस्ट म्हणून नाही, तर माझी ही एक जबाबदारी आहे की अंशतः का होईना कोणाचं तरी पालकत्व घ्यावं. त्यामुळे आपल्याला एक सामाजिक व्यवस्था ही अशी निर्माण करणं गरजेचं आहे की जिथे आपण पुन्हा एक पद्धतीचं जे आपलं एकंदरीत जो आपला एक सामाजिक बंध आहे तो आपण आणखीन वृद्धिंगत वाढवला पाहिजे, जो एक सोशल बॉन्डिंग किंवा सोशल कॅपिटल कडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपण म्हणजे आज आपण शुभार्थींची काळजी म्हणतोय, पण उद्या वृद्धांची काळजी आहे, मातांची काळजी आहे, बालकांची काळजी आहे, तर प्रत्येकाची काळजी सरकार म्हटलं तरी कोण आहे, ते आपल्यातलेच प्रतिनिधी आहेत शेवटी, आणि ते अनेक गोष्टींची काळजी घेत असतात. त्यामुळे एक सामाजिक व्यवस्था अशा पद्धतीने आपण निर्माण करणं किंवा आपण आपला डिस्कोर्स किंवा आपण आपली एक चर्चा या पद्धतीने नेणं की आपलं प्रत्येकाचंच पालकत्व आपण घेण्याची आपली जबाबदारी आहे, हे एका हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा हा नक्की महत्वाचा भाग आहे की सरकारने काय केलं पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणत की सरकारला आपण सोडून देऊया, सरकारला रिटायर करूया, बिलकुल नाही. सरकारची काही अतिशय महत्वाची काम आहे. ते पहिली गोष्ट म्हणजे की एकंदरीत कायदा कसा असला पाहिजे, कायद्याद्वारे शुभार्थींचं किंवा पेशंटचं कसं नुकसान होणार नाही ते बघितलं पाहिजे, त्यांना कायद्यानेच मदत मिळण्याची किंवा एकंदरीत त्यांना प्रोत्साहन मिळण्याची जबाबदारी कशी असली पाहिजे, आणि नवीन जो मानस मेंटल हेल्थ केअर ऍक्ट आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आता सम्मिलित झालेल्या आहेत, ती खूप आनंदाची बाब आहे. फक्त आता ते कार्यान्वित करणं किंवा त्याचं एकंदरीत सगळ्या राज्यांमध्ये त्याचं क्रियान्वयन करणं हा महत्वाचा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये सारख्या संघटना आणि ज्याला आपण सर शुभार्थी एकत्र आले, तो शुभार्थी आणि शुभंकर जे एकत्र आले आणि त्यांनी तर आरोग्य व्यवस्था कशी असते, ती कशी चालते, त्याच्यात काय करता येऊ शकतं, काय पद्धतीने आपण पाठपुरावा किंवा ऍडव्होकसी केली तर मानसिक आरोग्यालाही प्रामुख्याचं स्थान मिळेल, या संदर्भात आपल्याला एक चळवळच खरं तर उभी करणं गरजेचं आहे. आणि ही चळवळ अनेक देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात चालू आहे, आपल्याकडेही त्या पद्धतीने ते काम होऊ शकतं. आणि कमीत कमी मला वाटतं दोन गोष्टी आपल्याला सरकारकडनं मिळवता आल्या पाहिजे, तीन गोष्टी. एक तर नीतिगत किंवा पॉलिसी लीगल लेवलला अशा पद्धतीने कुठलेही कायदे किंवा पॉलिसीज नसल्या पाहिजेत की ज्या योगे मानसिक आजार असलेल्यांना एक डिस्क्रिमिनेटरी वागणूक मिळेल. दुसरा मुद्दा की आपल्याला नियमित पद्धतीने औषधोपचार हा सगळ्यांसाठी शक्यतो विनामूल्य उपलब्ध झाला पाहिजे, की ज्याच्यात आपल्याला बऱ्याच शुभंग म्हणजे बऱ्याच पालकांना जो आर्थिक जो त्रास सोसावा लागतो तो कमी व्हायला हवा. आणि तिसरा मुद्दा हा की मानसिक आजार असलेल्यांचं शारीरिक आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे, आणि कुठल्याही पद्धतीने शारीरिक कारणांसाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना दुय्यम वागणूक मिळणार नाही याची काळजी पण सरकारने घेतली पाहिजे. आपण सरकारकडनं ह्या तीन अपेक्षा नक्कीच करू शकतो, आणि त्यासाठी एक प्रकारची शुभंकर शुभार्थींनी चालवलेली चळवळ
पुढे नेण्याचं काम सासारख्या संस्था करू शकतात असं मला वाटतं. पण त्याचबरोबर सामाजिक व्यवस्थेचा आणि सामाजिक पालकत्वाचा भागही आपल्याला विसरून चालता येणार. धन्यवाद राहुलजी. मगाशी एक प्रश्न होता तर राहुलजींनी सांगितलं की वर्तक उत्तर देतील, तसं तुम्ही उत्तर द्या की स्किझोफ्रेनिया हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का आणि औषध शेवटपर्यंत घ्यावी लागतात का? वर्तक सर खरं राहुलनी जे सांगितलं आहे, कारण मलाही अनेक जण विचारतात की तुम्ही बरे झालेत का, मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही बरे आहात का. सगळ्या गमतीशीर आहे सगळ्या हे आजाराचा अनुभव घेतल्यानंतर बरं आणि बरं नसणं याच्यातला फरक हा फार सूक्ष्म आहे आणि तो कधी करू नये. तर चांगल्या ज्या काही तुमच्या बाजू आहेत त्या विकसित करत राहावत, ज्या जीवनाचा आनंद घ्यावा, नंतर काही गोष्टी कमी असतील, कारण शेवटी एक मोठा स्पेक्ट्रम आहे. काही जण खूप सुधारतील पण काही जणांना कदाचित सुधारायला माझ्या बाबतीत असं झालं असेल की अत्यंत सपोर्ट आई वडिलांचा जो होता, म्हणून मी पालकत्वाचा मी का आदर करतो, तर आई वडिलांचा सपोर्ट फार मोठा होता. भाऊ बहीण असतील आणि त्यांच्याकडनं स्टिग्मा तर हा कधी काय आम्हाला फेस करायला लागला नाही कुटुंबाकडनं. आणि त्याचबरोबर नंतर माझ्या सुदैवाने मला स्व मदतीचं बालकडू कुठेतरी मिळालं आणि ते मला जोपासता आलं, तर त्यामुळे माझ्या रिकव्हरी मधले हे सगळे महत्वाचे भाग होते. त्यामुळे मी एका सुधारणेच्या वेगळ्या टप्प्याला जाऊ शकलो. पण कदाचित त्याच्यामुळे मी काय मोठा झालो असं काही नाही. काही कदाचित शुभार्थींच्या बाबतीत अशा प्रकारची अनुकूलता नसेल, त्यांच्या कुटुंबांना कदाचित तेवढी साक्षर म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल साक्षरता म्हणा किंवा चुकून काही वेगळे निर्णय घेतले गेले, औषधाच्या बाबतीत काही धरसोड झाली, अशा गोष्टी काही जणांच्या बाबतीत होत असतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या सुधारणेचे वेगळे टप्पे असू शकतील. म्हणजे आपण जर शून्य ते काय इन्फिनिटी असं जे आपण वारंवार म्हणतो, तर त्याच्यामध्ये कुठं राहायचं हे थोडासा नशिबाचा आणि थोडासा काही प्रयत्नशीलतेचा असा दोन्हीचा भाग असतो तो. तर त्यामुळे आपल्या बाबतीत जर काही कमी असेल तर तिथेही आपल्याला आनंदी राहता येतं. नोकरी जरा कमी दर्जाची असेल, शिक्षण उशिरा झालं, पण म्हणून सारखं दुःखी राहायला पाहिजे. त्यामुळे आनंद घेण्याचं शेवटी समाधान जे काही आहे हे शेवटी समाधान हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे आणि ते त्याच्यासाठी खूप मोठ्या काही नोकऱ्या, खूप मोठी काही पगार पाहिजे किंवा अजून काही कुटुंब पाहिजे असे काही नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला मला असे शुभार्थी माझ्या समोर दिसतात की जे औषध घेत आहेत त्यांचं शिक्षण कमी असतं, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना त्याला मला असं वाटतं अरे हे मला का नाही, हे नाही मला अजून मिळालं, म्हणजे सहजपणे त्यांचं हास्य असतं. तर ही अवस्था मला देखील अनेक शुभार्थींकडनं घ्यावीशी वाटते की नैसर्गिकच हास्य, सतत हास्य. तर त्यामुळे मला असं वाटतं की शुभार्थींनी पालकांनी एक शून्य आणि एक असा कधी फरक करू नये की आता सुधारलो आणि आता आहे. जे काही आपलं असेल तिथं पुढे जायचा प्रयत्न करावा आणि आहे तिथे आपण आनंदी राहावं, आपली जे काही सुधारलेले शुभार्थी असतील त्यांच्या संपर्कात राहावं, स्वमदत जेवढी शक्य असेल लाईफ लॉंग आहे ही गोष्ट, ही काही फक्त बरं होण्यासाठी नाही. ऍक्च्युली हे आता राहुलजींनी आपल्याला सांगितलं की आपला सांस्कृतिक वारसा असेल, तुकारामांचा गाथा असेल, अजून काही असेल, यातनं पुढचा प्रवास देखील आपल्याला करायचा असतो आणि तो कदाचित जास्त अवघड असतो. म्हणजे सुधारणा ही आपली एक सततची अवस्था असली पाहिजे, एक टेम्परामेंट असलं पाहिजे. असं जर झालं तर मला असं वाटतं की आपल्याला आनंद मिळेल. तर मला ही संधी परत बोलायची स्पॉन्टेनियस संधी दिली त्याबद्दल स्मिताताई आभार मानतो. धन्यवाद. एक मिनिट ताई, आता ना वेळ संपली, आपल्याला थोडासा वेळेचं भान ठेवायला हवं, आपण नंतर बोलूया. धन्यवाद राहुलजी, अमृता आणि वर्तक सर, खूपच छान उत्तर सगळ्यांनी दिली आणि नक्कीच विचारणाऱ्यांचंही समाधान झालं असावं अशी आशा आहे. प्रश्नही छान होते आणि उत्तरही त्यांना त्यांची सापडली असतीलच. आता समारोपाकडे आपण वळतोय, त्यासाठी
साच्या जनजागृती कार्यक्रमातील स्टिच उपक्रमातील उपक्रमांतर्गत असणाऱ्या आपल्या स्वयंसेविका सौ मंजिरी चव्हाण यांच्याकडे मी माईक सुपूर्द करते. मंजिरी समारोपाचा भाग मंजिरी चव्हाण जीकडे. नमस्कार, मी मंजिरी चव्हाण साच्या अवेअर प्रोग्रामची व्हॉलंटियर येथे समारोप आणि आभार प्रदर्शनासाठी उपस्थित आहे. आपल्या भारतीच्या मागे समर्थपणे उभे असणाऱ्या शुभंकर सौ लतिका फडके, श्रीमती शकुंतला केसरे व हेमंत आणि उषाताई मल्लिक यांनी साकडनं सन्मान स्वीकारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चाइल्ड केअर गिव्हर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मानसिक आजारांविषयी जनजागृती करणाऱ्या अमृत जोशी, तसेच पालकांचे पालकत्व याबद्दल मार्गदर्शन करणारे डॉक्टर ऋषी ध्येये हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल यांचे पण मनापासून. प्रश्नोत्तरे छान, खरं तर अजून वेळ हवा होता, परंतु वेळेचे भान ठेवून आपल्याला आटोपते घ्यावे लागले. आणि आपल्या साचे सर्व पदाधिकारी जे नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपल्याला मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात, आपले कुशल समुपदेशक हे सगळे आणि प्लस आपला इतर स्टाफ या सहकार्याशिवाय आपला हा कार्यक्रम होऊच शकला नसता, त्यांचे सुद्धा मनापासून आहे. आणि या कार्यक्रमामध्ये एक आवर्जून नाव झाले तर आपल्या साची SP कॉलेजची इंटर्नशिपची विद्यार्थिनी पौर्णिमा कोटे. आपल्या कुतूहलच्या प्रदर्शनामध्ये तिचा सक्रिय सहभाग होता. तिने स्टिग्मा याच्यावर अतिशय प्रभावी असा अल्बम तयार केला होता. तिनेच आपल्या या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे इन्व्हिटेशन केले आहे, त्याच्यामुळे तिचे पण धन्यवाद. थँक्यू पौर्णिमा. आणि आपण सर्व मंडळींनी उपस्थित राहून पूर्ण कार्यक्रमाला FB वरती सुद्धा उपस्थिती चांगली होती. आपल्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि वाणी काकांना अभिवाद करून मी माझे बोलणे संपवते. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.